पवन मावळात जमीन थोडकी डोंगरच फार डोंगरांच्या दाटीत एका शिखरावर तुंगी गड उभा आहे त्याच नावच तुंग तुंग म्हणजेच उंच सुरूच्या शेंड्यासारखा तुंगीचा बाल किल्ला आकाशात उभारलाय चढायला भलता कठीण पण धोंडी हवालदाराच्या तो हातचा मळ आहे धोंडीबा शहाण्णव कोळीतला मराठा आडनाव ढमाले पण ते कुणाला फारस माहीत नाही असायचं कारणही नाही कारण सगळा पवनपट्टा त्या घराण्याला हवालदार म्हणूनच ओळखतो हवालदार म्हणजे पोलिसातला नव्हे तुंगी गडाचा शिवाजीच्या काळी एका लढाईमध्ये किल्लेदार पळून गेला हवालदार मात्र शर्थीन झुंजला तेव्हापासून राजानं तुंगीगड ढमाले घराण्याचा स्वाधीन केला पाचशाही आली गेली पेशवाईही उगवली उगवलीयन मावळली पण तुंगीगड धमाले घराण्याकडेच राहिला इंग्रजांचं राज्य आलं किल्ल्याचं मोल हरपलं भले भले शर्थीचे किल्ले ओसाड झाले तट ढासळले बुरुज कोसळले तुंगीचंही तेच झालं गडावरली वस्ती खाली पेठेवर राहायला आली त्याला आता दीडशे वर्ष झाली काठचा एक दहा एकरांचा सलग तुकडा हवालदाराकडे होता नेमकी तिथंच एकदा एक, एक मोठी जबर झुंज झाली होती लढता लढता तेव्हाचा हवालदार तिथं हरपला मग पुढे ते शेत हवालदार घराण्याला इनाम मिळालं जिथे तो पूर्वज पडला तिथंच एक दगडी वीर उभा आहे हवालदाराच्या घरी काहीही अधिक आगळं असलं की अगोदर त्या वीराला निवत बोन व्हायचं तुंगीगड जगाच्या आठवणीतून जवळजवळ नाहीसा झाला होता सर्वेच्या नकाशावरच काय ते त्याचं अस्तित्व पण हवालदाराचं जगच वेगळं किल्ला पडला तटाचे धोंडे कोसळून त्याची माती व्हायला आली गडावरले कामदार एकमेकांपासून दुरावले एका धोंडी हवालदाराला मात्र कोणीही त्याच्या जागेवरून हलवू शकलं नाही तो खाली उतरलाच नाही त्याच स्वप्नात रेंगाळत राहिला त्याला अजून वाटे की आपण हवालदार आहोत आपल्या नसातून ते श्रीमंत रक्त धावतय तेजस्वी रक्त मानी रक्त त्याचा पीळ काही अजून मोडला नाही जवळ काही फार फारसं राहिलं नव्हतं तरी अजून त्याला वाटे की ते लोकांच्या कामी यावं आपलं धन शरीर सगळं काही जसं आपल्या शूर मानी पूर्वजांचं आलं तसंच मग त्यापायी आपल्याला दारिद्र्य आलं तरी चिंता नाही आपलं शरीर अजून या मातीच्या कामी खर्ची पडावं आणि याचा मोबदला मोबदला तो एवढाच लोकांनी आपल्याला हवालदार म्हणावं आपला मान राखावा आपल्या शब्दापुढे जाऊ नये यासाठी हवालदाराची सतत खळ सुरू झालं की हवालदार बलुत्यांना आवर्जून बोलावून त्यांच्या पदरात बलुत टाकायचा काही बलुतेदार परागंदा झाले होते ज्यांची वृत्ती मोडली असेही काही त्यात होते हुसण्या शिकलगार लोणावळ्याला बत्त्यांचं दुकान घालून राहिला होता पण शेतात दाण्याची रास पडली की धोंडी हवालदार पार लोणावळ्यापर्यंत जाऊन शिकलगाराचं बलुत पोस्त करायचा हुसण्या आता मोठा माणूस झाला होता पाठीवर गठोळं घेऊन धोंडी दारात उभा राहिला की त्याच्या कपाळावर आठी दिसायची पण त्याची म्हातारी लगबगीनं बसकर टाकून म्हणायची आहो हवालदार ह्याच तुमचं बलुत आणलंय हुसण्याची मा हुसण्यानं काही राखलं नाही जुन्यातलं आजी अभि बच्चा है तर आता पोरीला पोर व्हायला लागली अजून बच्चाच आहे पोरीचं लगीन करताना काही येऊन इचारलं नाही आम्हाला हवालदार काही मेला नव्हता जिताच आहे मग हवालदाराची समजूत काढता काढता म्हातारीची पुरेवाट होई देवी देवीसिंगाच्या बायलीच तिला निरोप मिळायचा भाभी तुला तुंगीच्या हवालदाराने बोलवलंय वैर दादा बलुत असल आणि मग एखाद दिवशी तीही येऊन बलुतं घेऊन जायची डोळ्यात पाणी आणून ती म्हणायची हवालदार दादा समध्यांनी जुनं सोडलं बघा पण तुम्ही काय सोडलं नाही अजून आता सोडून चालेल माझ्या बाई वडिलांची कावड त्या दिवशी हाती निवदाचं ताट घेऊन धोंडी विराजवळ पोचला ताटात चार निवद मांडले होते पुरणाची पोळी भाताचं ढेकूळ वरणाचा ठिपका आणि एक एक भज वीरा पुढे एक फाळका ठेवून धोंडी भक्ती भावाना म्हणाला मातारबा तुझ रगात या काळीत सांडलं तवा ही धरती अशी पिकती या माझी एकच विच्छा माझ बी रगात या काळीच्या कुशीत सांडू दे दुसरा फाळका धोंडीनं शेताच्या बांधावर ठेवला आणि दंडवत घालून नाक घाशीत बोलला आई तुझी लेकरं आम्ही माझ्या मनातली विच्छा तुला ठावी आहे ती कवा तरी पुरी घासून तो धोंडीनं आपल्या भाळावर फासला तेवढ्यात त्याचे चारी बैल धावतच नदीच्या मेरेनं शेतात शिरले त्यांच्या पाठोपाठ गोऱ्याच्या पाठीत कोपरांचा कणका घालीत कोंडी आत आला कोंडी धोंडीपेक्षा वीस वर्षाने लहान धोंडीच्या मागची सगळी लेकरं गेली आणि नवसा सायासानं कोंडी राहिला तो एक वर्षाचा असताना धोंडीची आई ही गमावली धोंडेची मावळण माघारी आली होती तिनंच त्याला सांभाळला बाप मरताना सांगून गेला धोंडी बा माझ्या नांग्याला सांभाळ पण हे धोंडीला सांगावच लागलं नाही प्रेम करणं जणू तो आईच्या पोटातूनच शिकून आला होता त्यानं कोंडीला उचलून छातीशी धरलं आणि कोंडी आज जो अंगापिंडानं पिकल्या निंबासारखा सारखा गरगरीत भरलाय ती सगळी धोंडीच्या घरधनिणीची माया धोंडीच्या घरात एकदाच पाळणा हल्ला होता तीन महिन्यांनी धोंडी डोळे पुशीत त्या लेकराला काळ्या आईच्या कुशीत झोपवून आला ती सारजेच्या बाळणपणाची पहिली आणि शेवटची खेप आज विशीच्या दारात उभा होता पण त्याचा उंडगेपणा मात्र तिळभर उणावला नव्हता त्यानं गोऱ्याच्या पाठीत कणका घातला तो असा झोसात बसला की एवढा तयार गोऱ्हा रेकला पटकन धोंडीचं ध्यान तिकडं गेलं तो तळमळून बोलला को हवालदार कोंडीबा हवालदार तुम्ही असच करा ऐकलं का कुराड घेऊन खापरून टाका गोऱ्याला हवालदार त्या दिवशी सकाळी गडाकडे निघाला वाटेतली टेपन ओघळी पार करत त्यानं चढ गाठला तो त्याला चारसा बापे गडी त्याच्या पुढे चढताना दिसले हवालदाराची परवानगी न घेता गडावर चालले ते काय हे केवढी अमर्यादा धोंडीचा कपाळ शूळ उठला त्यानं हाक ठोकली अ कोण हायचे हुबेरा गडी बोर जाऊ नका त्या बाप्यान पावे तो हाक पोचली आणि ते थांबले धोंडीनं झपाझप पावलं उचलीत त्यांना गाठलं आणि सवाल केला कोण गाव आम्ही तिकडले सोलापुराकडले अस निघाला कुठं आता निघाला म्हणजे काय गड पाहायला गड पाहायला आणि बिनिच्छताच आता कोणाला विचारायचं कोणाला हवालदाराला अजून जिथं हाय कि अहो पाहुण ही मंडळी थोड्या मोठ्यांकडली आहेत लोकल बोर्डाचे अध्यक्ष आहेत हे अरे कुणी बादशा कडली का मंडळी असं ना रीतीच काम केलंच पाहिजे अहो पण आता या हवालदाराला कुठं शोधायचा म्हणजे मीच हाय हवालदार हा तुम्हीच ना मग झालं तर मग आहातच की तुम्ही आमच्या बरोबर तेवढ्यानं भागायचं नाही अगोदर मला इच्छा आणि मग मी या परवानगी दिल्यावर गड चढा परवानगी बिगड नाही बर हवालदार साहेब आम्ही गड पाहू का तुमचा हा आता कस या रीती आपणच पाळायच्या जावा की समजा गड हिंडून पहा मला येळ नाही आता नाहीतर म्याच दावला असता काय हवालदार एक विचारू का इच्छा रा की। नाही सरकारातून तुम्हाला काही मिळतं का का आपली फुकटचीच हवालदार तस कशापाई नजराना मिळतो की किती सालाच तीन रुपये आणि साडेपाच <laughs> हा हसताय आहे अहो हवालदार हे आमचे मित्र आहेत ना यांना सरकार साडेतीनशे पगार देतो वय वय साडेतीन हजार बी देत असेल पण मंडळी तुम्हाला भेटतो तो आहे नोकरीचा पगार आणि मला भेटतो त्याला नजराना म्हणते ऊन डोईवर चटकायला लागलं तेव्हा हवालदार तिथून हल्ला त्यानं बालेकिल्ल्याची किल्ल्याची चढण चढून महादेवाचा कडा गाठला देवाला नैवेद्य दाखवून हात जोडून धोंडी बोलला देवा तुझा यो गड पार पडाया झाला तुला बी कशी काळजी नाही त्याची पण तू तरी काय करणार आम्ही हालती बोलती माणसं असून ध्यान दिना झालो तू तर दगडासा देव काही बी करी का तुझे तुला सारजानं सारी माया आपल्या तीरावर लावली कोंडी त्यानं चांगलाच लाडावला होता तिनं दिलेला दुधाचा दूर लोटून कोंडी बोलला वयने ते तसलं दूध निस्त पाण्यावानी काय झालं भाऊजी काय बी झालं नाही पण मला हे दूध नग का व त्याला काही चौकाढव निस्ती गंगा जशी काय हे पिऊन तयारी भरती पर भाऊजी हे गायीच दूध हाय हाय ठावा मला गायीच्या दुधावर मेहनत होत नाही राहून दे नाही नाही पडू दे मला कुस्तीत नाव्याच्या हातनं मार खाऊन देत म्हणणं काय हाय तुमचं ते तरी सांगा काय म्हणणं नाही एवढं बखळ पिकत त्याचा पायका करून पुरून ठेवा कोंडी ओटीवर गेला फसक दिशी त्यानं खुंटीवरचा फेटा काढला आणि तावा तावानं डोळीला गुंडाळायला लागला सारजा घाबरून दारात उभी राहिली ती काकुळतीनं म्हणाली भाऊजी जाऊ नका बाहेर इकडे या नाही म्या निघालो कुट कुट बी नाव्याच्या हातनं मार खाण्यापरीस मी कुनकडे जाईन कुणी बी आई बाय मला भाकर घालीन म्या तिला सांगन का मला कोणी बी नाही आई नाही बा नाही भाऊ नाही बी नाही एकटाच आहे म्या तिकडं काय बी हामाली करीन एका जीवाला लागतं किती भाऊजी तुम्हाला शेपट हाय कोणाची माझी कोंडीनं वहिनीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं तेव्हा मग त्याला वाटलं की आता आपलं काम होणार तो बोलला लय वाईट आहेस द्या इकडे या तुम्ही काय म्हणतीस हंगा असं येड्यावाने काय करता भाऊजी ते दूध पिऊन टाका गोरस आहे त्यो त्याला लात मारून जाऊ नका बघा आजचा दिस पिन आजचा दिस अन उंद्या उंद म्हशीच हस हाय कुठं हस नाही तर घे की अगो माझी बाया लई कातावतील ते हा ते काय बी मला म्हस घ्यायची वय पर वैने एकदा तर सांगून टाक तुझा कोंड्या आहे हवा की नाही वय हवा खरा पर... पर गावातल्या गावात कसली रसरी भाऊजी ते काय नाही किशानबी बी तयारी धरली तेव्हा माझा बोल मला खरा केला पाहिजे मग सांगशील ना दादाला सांगून हे बघते नाही घेतलीच पाहिजे म्हस नहारीची टोपली घेऊन सारजा बाहेर पडली ती तडक शेतावर आली मुगवड्या किसण्याच्या थाळीत वाढून सारजा म्हणाली ऐकलं का आज सांच्या पारी काय नाही वडगावला बाजाराला जायला हवं कशा म्हस आणायची एक लाडक्या दिराला दूध प्याय हवी असेल त्या चंडाळाला म्हणावं गाईचं दूध का झालं तुला हा अरे म्हशीचं दूध पिऊन बुद्धी होईल आपल्या आज पत्तून म्हस आणली होती का कोणी आमची तयारी बघ म्हणाव मग जायला हवं वडगावला हा तुम्हाला दीर भाऊजाईचं ठरलंच म्हणा की या बायकांची जात वज वाटूळ करणार समजा सीतामाईच्या पायी लंकेची होळी झाली पहाटेस बैल घेऊन अवताची झुपी करायला दोंडी शेतात निघाला तो बैलांना पुढे करून निघाला वळणा पावे तो गेला असेल नसेल तो भुजाबा माळी भेटला आजीजीच्या स्वरात तो बोलला राम राम हा वालदार दादा अव माकडच निघालो होतो बोला भुजाबा काय बोलाय जो का राहिलं नाही हा वालदार माझा बारदाना पुरता बसला अव एकच बैल शिल्लक राहिला आर मग नागरनी आटपली का नाही नाही अजून मग आता कस मीच म्हणत होतो आंबा ना की हे पा भुजाबा दुसरा कंचा बी उपाय राहिला नाही म्हणजे इर्जिकीचं नाव घ्यावं माणसानं जर अंगात ताकद हाय हिम्मत हाय तर तो इच्छा बी आणू नका अत्य खरं हाय हा वालदार तुमचं म्हणणं पर आता ताकद राहिली नाही खावं वर्ष किती तुम्हाला तस का तुमच्या परीस दहा वर्षांनी थोरला हाय म्या तुम्हीच बघा गावचा हवालदार तुम्ही हा ठीक आहे संध्याकाळी वेस्करानं कचेरी पुढे जमायची हळी दिली मंडळी जमल्यावर धोंडीबा बोलला बा आपल्या भुजाबाच्या शेतात इरजिक न्यायाची त्याची नांगरणी राहिली आहे माग खर पण आमची बी काम होऊ लागली नाहीत अजून सगळ्यांनी एकच कालवा केला धोंडी म्हणाला अरे पर आमचं बी काम राहिलं अजून पण काकुळत करून मागायला बापडा मग यावर कोणी काही बोललं नाही धोंडी म्हणाला मग कसं हो उद्या मंगळवार उद्या मोहडा परवा जायचं का भुजबाच्या शेतात इरजिकीला के केरबा घोंगडी झडीत उठत म्हणाला हवालदाराच्या शब्द मोहर हो का येते बुधवार उजाडला अन भुजाबाच्या शेतावर नांगरधऱ्या गड्यांची घेमार सुरू झाली सगळ्यात पुढे नांगर होता धोंडी हवालदाराचा त्याच्या मागोमाग दहा नांगर सपासप जमीन फाडीत चालले होते आसूड कडकायचे त्यांच्या मुठीला लावलेल्या लोखंडी कोयऱ्या खुळखुळायच्या नंद्या सरज्या इस्पिका परजेन अशा आवाजांनी गगन गरजलं धोंडी हळी देऊन बोलला अरे सुभान्या असं मुकट्यानं कार गाणं म्हण सुशी आसुडाचा कडाका वाजवला आणि कानावर हात ठेवून गाणं सुरू केलं गाईच्या उभा अर, गाई अर तुझ वरी झुल सोन्याची चवरी आ... आज सकाळपासून धोंडेनं किसण्याला गुरं घेऊन सोंडेवर काढून दिलं होतं तो भाजणीच्या चोंड्यात गचपण गोळा करीत होता नारीचा वेळ टळून गेला अजून सारजा आली नव्हती तेवढ्यात सारजा लगबगीनं येताना त्याला दिसली तटकन उठून त्यानं तिला हळी दिली आज उशीर केला सारजा थोडी भेदरली होती ती बोलली एकदा दिवस वर आला भावजी सकाळ धरून कुठं गेलं ते घरी आलंच नाहीत नाही आला धोंडे तालमीजवळ उभा राहिला शेजारून एक नागव पोर धाकट्या बहिणीचा हात धरून चाललं होतं त्याला धोंडीनं पुसलं ए बाळा अरे आमचं कोंडी दिसलं का कुठं एका झापाच्या झोपडीतून एक म्हातारी बाहेर आली आणि कौतुकानं बोलली इकडंकड सोन्याचा दिस उगवला कोंडी दिसलं का हो कुठं नाही बा मी कावाची हितच आहे वय म्हणून ऐकलं ते खरच म्हणायचं वय काही जगात न्याव राहायला नाही बघा न राहू द्या पण आमच्या या पोराचा कुठं पत्त्या हवालदार लई मानच हाय तुमचं पोर एखाद्या वक्ती काय ढव जीव नाही करायचा काय सांगू नका ही पोर पोरं लई भुरी घालतात डोसक्यात धोंडी अस्वस्थ झाला वर ऊन चटा चटा तापत होत खाली ही मनातली आग धोंडी दोन्हीकडून भाजून निघत होता अचानक एक भला मोठा ढग घेऊन त्याची सावली गडावर पडली धोंडीचं लक्ष तिकडं गेलं ती सावली तशीच खाली उतरत पवनेवर पसरली उन्हाचा ताप निवाला धोंडी गडाकडे पाहत राहिला आणि पटकन कुणीतरी त्याच्या अंतरात बोललं धोंडी त्या कुस्तीच्या येळी तू हवालदाराला साजेसच वागलास वाडवडिलांच्या कीर्तीला साजेस धोंडी स्थिरावला दोहात काही सापडलं नाही तो कपडे नेसून तडक घरी गेला सारजा डोळे पुशीत बसली होती चूल थंड होती मांजर मात्र म्याव म्याव करीत तिच्या भोवताली घोटाळत होत दोन चार बाया भोवताली बसल्या होत्या धोंडीला पाहताच त्या उठून चालत्या झाल्या धोंडी तिला धीर देत बोलला हे बघा तुम्ही काही वाईट वकट बोलला का त्याला नाही वोंडी अन भुजाबा निघाले संध्याकाळ पर्यंत त्यांनी सगळं शिवार शोधलं ते दोघे घरी आले अजून बसून होती रडून रडून तिचे डोळे तांबडे लाल झाले होते एक म्हातारी खाकत खाकत तिला धोंडीचा कालचा अपराध वान वानून सांगत होती तिचं शेवटलं वाक्य धोंडीच्या कानी पडलं दिवा मी सांगते तुला सूनबाई काल चुकलं धोंडी हवालदाराच धोंडीची पावलं बाहेर वाचताच म्हातारी अंधार पडत चालला तोच धोंडीला दिसल तो, तो हाकारला कोण म्या कोंडी सारजा उठत धाय मोकलून रडू लागली रडू नका आता पोर दिसभराचा उपाशी हाय चूल पेटवा दिवा लावा हवालदारीच्या बुरख्यातून सुटून कोंडी एकच दिवस घरी न सांगता लोणावळ्यात भीम्याबरोबर दिवसभर फिरला त्या एका दिवसानं अशी काही त्याच्यावरून जादूची कांडीच फिरवली त्याला पंख फुटले नवी दृष्टी आली हे कसलं ढोरासारखं शेतात खपायचं छा बस दुधाचा धंदा करायचा सारजा म्हशीचं दूध काढित होती तिला तो दारात आल्याचं जाणवलं पण तिने मुद्दामच त्याच्याकडे बघितलं नाही कोंडीला हसू आलं तो खाकरला तरी वहिनीची नजर काही दिसे ना मग त्यानं हात मारली वयने बोलू नका माझ्या समोर म्या मला काय बी सांगू नका मला वाटलं का आता हिरी तुडी टाकून जीव द्यावा तुमचं तुम्हालाच गोड लागत हे माझं सौताच पोर असतं तर काय केलं असत उन्हात बांधून घातलं असत चार दिवस खायला घातलं नसत मग मी कुणाचं हाय म्या नाही होय तुझं मातेचा कुला तो हो, चिकटून चिकटणार हाय असं काय ग करते तू पगच मला बांधून राहतो का नाही पग बर राह भूक भूक म्हणून मला खायला उठाल अग तुला खाल्ल्यावर मग मला जेवाय कोण घालील घालील की कुणी आई बाई हे वयने मी अशाने बोलायचं नाही बर का नाकाच बोलू माझं मस्त काम पडलं हाय पोरा ऐक की माझ नाही कोंडी उठून म्हशी जवळ देणार वहिनीच्या पुढे बसून त्यानं तिच्या हातात ती चरवी हिसकावून घेतली आणि हसत तिच्याकडे रोखून पाहायला लागला लटकच रागावून सारजा म्हणाली हित्त दाखवा पैलवानी चुली जवळ काल कुठं गेलतो कुठं लोणावळ्याला लोणावळ्याला कुणा संकट वाडीचा भीम्या अन येळभर तिकडच होता होय आणि खाणं पिन खाल्ला म्या पावन चा अन मिसळ पाव वे तुला बी दिन आणून मला नगत येत असलं दोडावानी कुठं बी जा काय बी करा तुम्हाला कोण विचारणार हाय भाऊजी तू विचार की म्या काय संबंध अस काय ग करते वहिनी म्या आता तुला अंगठी करणार हाय अंगठी बोटात घालायची वय पण कुठून दुधाचा धंदा करायचा आपल्याला दुधाचा वय भीम्यावानी वाडीचं समजे बापे तेच करते आणि शेणला विचारल्या बिगर नाही विचारायचंय दादाला तू म्या म्या नाही विचारायची ग बहिणी मला भ्या वाटत भाऊजी कसलं घरातून काढून देतील ना मला काढून दिलं तर म्या सांभाळीन आपण दोघं जाऊ माय लेकर कुठं कुठं बी ममईला तिथं हामाली करीन मी पर भाऊजी काय शेती का गोड लागल ना तुम्हाला मला नाही आवडत ते ढोरावानी खपणं हामाली आवडती मग विचारशील माझा नाही धीरवत जा मी जेवणारच नाही आता खरं काय उठली तिनं दुधाची कासंडी उचलली ते हांडी तोतून चुलीवर तापत ठेवलं भाकरी बडवल्या आणि कोंडीला हाक मारली भावजी म्या नाही येत चला लवकर मला शेतात जायचं आहे निहारी घेऊन तू विचारशील तरच मी करतो निहारी नाही विचारलं तर मग करणारच नाही पुन्हा जाईल लोणावळ्याला पाव खाईन चान मिसळ चला कोंडीनं निहारी केली आणि साजा टोपली घेऊन शेताकडे निघाली ज्या काळीनं त्याला कधीच फसवलं नाही कधीच धोका दिला नाही यानं श्रम केले भक्तीनं श्रद्धेनं तिनं पीक ओतलं त्याच्या पदरात सारजा त्याला दिसली त्याला भरून आलं आज त्यानं एक अलौकिक केलं कधी नवत तो सारजेजवळ गेला आणि तिला पाटी उतरू लागला भरल्या गळ्यानं म्हणाला राहू द्या ते बघितलं का ये शिवार व्हाय आठिवत का लगीन झालं तेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा शेतात असलीच मेहनत व्हायची खरं का नाही व्हाय आज इतकी वर्ष झाली बा मरून बी दिवस झालं पण मी मेहनतीत कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही दिली का तर मी एकलाच नव आपण दोघं खपलो किसनाचा बा खपला आता किसना बी मेहनत करीतो पण आपण काशीची गंगा हितवर आणली आता कोंडीबाच्या गळ्यात घालायचं हे बारदान लयी झाली म्हणा पैलवानी शेताकडे बघा आणि यो बोजा घेतला का आपण दोघांनी पंढरीला जाऊन यायचं जेजुरीला ते देश परपंच केला आता वाईस परमारत घडू दे म्हणा आमच्या पर... हातन भय आपला गड पगा वाडवडलांची विष्टे खायती तो बाना मी आज पत्तूर चालविला पर दिस बी आलं वंगाळ बी आलं पर तो बाणा हरपू दिला नाही म्या समजा पवनपट्टा नाव घेतो का धोंडी हवलदाराचा सबूत लोक फुलावानी त्यात आता अजून तर आता वजे वाटायला लागलं तुम्हाला नाही पर... तु वाटत तुम्हाला वाटत असेल आता एकदा दिराच लगीन करून टाका नाही दिस झालं नामांकित घराण्याच्या पोरी सांगून येत्यात कुंची बी एक पसंत करा पर पोरजी आणाल घरात ती कुणावानी असेल कुणावानी तुमच्यावानी लाजू नका लहानपणी तुम्ही लई ग्वार दिसत होता काय तरीच बघा काहीतरीच कसलं खरं ते आता काळीत राबून राबून माती झाली तुमची मातीच व्हायला हवी आपण तिची लेकर आलं का ध्यानात पर नाही नाही आता उशीर करू नका पोरगा वीस वर्षाचा होईल औमदा लई वाढला आता लई बारकावा नका बघत बसू पोर दिसाय चांगला हाय येसन नाईकांच लई पोर येत्यात पास करून टाका त्यातली एक पर आता कशाचा पर आता लगीन करायचं म्हणजे पैका ना ग पैका राहील उभा पैका कुणा गोष्टीची कमी नाही पैका आपल्या पायाने धावत येईल न्यारे नाही करायची का तुम्हाला हा करायची की वाडा सारजेनं दोन थाळ्या वाढल्या धोंडी न्याहारीला बसला हातच्या काडीनं एका ढेकळावर टोच्या मारीत सारजा बोलली नाही मी म्हणत होते लई अडचण होती घरात पायका नसला की लागतो कशाला पायका हा हाय त्याल हाय दूध हाय हातरून हाय पांघरून हाय पुण्या कार्याला लागतो पायका आपल्याला नव बघ ते महंगाला नाहीत पर भाऊजींना कोंड्याला त्याला कशाला लागतो पायका कुर्ती आहेत मलमलीची धोत्र आहेत पांढरी शिपक जरीचा फेटा हाय वाना हाय वय पर अजून बी हायच का पर शेतात येत जा म्हणा किसन्या कष्ट कराया आठवड्याला दिन तुला बी पगार आणि मग वडगावला बाजारात जाऊन घेत जा काही बाई पर धंदा दिला काढून त्यांना तर धंदा आणि ही शेती शेती नाही बरी वाटत त्यांना अजून ते त्या ठावय मला कुणचा धंदा आपला बोला की वकुम टाका काय असेल ती खळमळ दुधाचा तुमच दोघांच ठरलं असेल नाही वयाच म्हणायचं तर काय म्हणजे यो वाडीतल्या बाप्यावानी खांद्यावर कावड घेऊन अरे चांडाळा कुठून बुद्धी सुचली म्हणाव अरे तुझ्या वाडवडला कुणी केला होता का गोर असाचा इकरा नाही पर पर असतात कोंबडीला त्या गाडवाला म्हणावं हवालदाराच्या घराण्यात केला होता का दुधाचा धंदा अरे तू त्या हवालदाराचा वंशाचा दिवा समजा पवन पट्टा तुला हवालदार म्हणून मुजरा करणार आणि तू दूध इकितोस आणि इक्या नाही खात्या परीस अरे मर्धा तुझ्या शिवाजी शिवाजीराजाच्या वाक्याला तलवार मारली शिवाजीराजानं प्रसन्न होऊन हा तुंगी गड दिला त्याचा तू हवालदार या गडाचा या गडाखालच्या पट्ट्याचा जा आपल्या दिराला सांगा भावाला दे आणि मग गोंधळ घाल जा सारजा घरी आली घरी कोंडी आतूर होऊन वहिनीची वाट बघत होता त्याला कधीची भूक लागली होती वहिनी येईना म्हणून तो तिच्यावर रागाव लावता ती येताच तो धुसफुसला रावा तिकडच शेतात पाखर मारीत घरी कुणी हाय नाय सारजा त्याला उत्तर न देता घरात गेली कोंडी तिच्या मागोमाग जाऊन स्वयंपाकघराच्या दारात बसला म्हणाला मला भूक लागली कामाची सारजाने न बोलता त्याची थाळी वाढली तिच्याकडे दुर्लक्ष करीत तो बोलला उजवी कटावी वैने मी माणूस बोलतोय गाडाव नाही भावजी मुकाट्यानं जीवन घ्या मला तारा देऊ नका पण उजवी डावी ते नाही सांगितलं सांगू तुमच्या दादाने काय सांगितलं ते सांग की थोरल्या भावाला ई खानून द्या मग काय बी करा कोंडीची मुद्रा खरकन उतरली तो काही वेळ विचार करीत राहिला मग त्याने विचारलं लई बोलला का काय मला नाही ठाव काय काय बोलला मला ना काय विचारू रामराज्य करा म्हण हवालदारीच्याच डौलात राहावा कुणी न काही ना समदा गाव हसतो त्या हवालदारीला पडक्या गडाचा हवालदार म्हणतात समद भाऊजी भाऊजी खापला तुझा ताटाल्याला लात मारून जाऊ नका भाऊजी म्या नाही जात ताटानच मला लात मारली भाऊजी मी झुनझुन केलंय मला नग तुझं झुंजुन ऐका भाऊजी तिकडं झुंजुन करा आणि तिकडं टकुऱ्या जोड हाना भाऊजी खपला तुझं भाऊजी तिच्या हाताला झटका देऊन कोंडी बैठकीत गेला आणि घोंगडी पांघरून झोपून राहिला सारजेच्या भोवती काहूर माजलं दादलाही जेवला नाही दीरही नाही दादला फडा फडा बोलला बोलू नये आजवर इतकी वर्षे गेली तो हे असं कधीच बोलला नव्हता दिरा नाही असला हट्ट कधी केला नव्हता आता ती काय करील दोघेही हट्टी दोघेही वाकायचे नाहीत दोन दिवस हे असच चाललं धोंडी शेतात खपत होता पावसाचा पहिला सबका शिंपून गेला धोंडीनं नागली आणि भात चोंढ्यात फिसकारलं बाभरी उलगडून ठेवल्या होत्या त्या जोडल्या बाजरी ज्वारी खुरासनी तूर सगळं बी तयार करून ठेवलं पण पोटात अन्नाचा कण नाही कोंडी तर पार उतरला जसा काही आजारातून उठलाय पाणी ढोसायचा आणि झोपवून असायचा दोन दिवसात पोराच्या तोंडावर दुष्काळाची कळा आली तिसऱ्या रात्री धोंडी येऊन झोपायला घोंगडी घालत होता त्याचा तोल जाऊन कणगीवर डोकं आदळलं कणगीवरचं डालगं खाली कोसळलं सारजा धडपडत आत आली तिच्याकडे न बघता धोंडीनं अंथरुणात मुसंडी दिली सारजा धूम धूम रडू लागली उसाचा बाहेर टाकायची चोरी नवऱ्यानं तिलाही दूर केलं तो एकटा हे सोसतोय अगदी एकटा रात्री धोंडी अचानक जागा झाला त्याच्या पावलांवरून आसवांचं पाणी खाली उघडत होत तो उठला क्षणभरच थबकला आणि मग मोठ्या स्नेहानं त्यानं सारजेचं सा डोकं आपल्या कुशीत घेतलं तो तिला थोपटू लागला थोड्या वेळाने हुंदकी आवरित सारा बोलली ऐकलं का काय म्हणत एक करायचं काय करीन म्हणा करी माझ्या माझ्या लेकराचे हाल करू नका ते अजून हाय त्याला काय बी समजत नाही माझ पुतळ्याचं गाठलं माझ्या सुनेच्या गाळ्यात घाला तुमच्या लेकाला सांगा का उद्या पुण्याला बाजार आहे म्हणा तेरवा रात्री म्हशी इथं येतील खर तुम्हाला एक सांगून ठेवतो का त्याच्या म्हशीच्या दुधातलं थेंबर दूध माझ्या पानात पडता उपयोगाचं नाही आणि त्याच्या दुधाच्या पैशाचा एक फद्या बी आपल्या संसाराला लागता उपयोगाचा नाही उठली रात्री तिने स्वयंपाक केला धोंडीला जेव वाटलं तुमचं धीर माझ्या संगत जेवत्याल ते कोंडी जेवत होता डोळे त्याला वाढत होती एक आसवाचा थेंब त्याच्या पानात पडला दोन तीन दिवस लागता सवर्त तो होई तोवर दूध गावभर वाटलं गेलं तिसऱ्या दिवशी कोंडी कावड घेऊन सजला जरीचा फेटा धोपरा पावे तो स्वच्छ धोतर अंगात बंडी तिच्यावर मलमलीची पैरण कावड घेऊन कोंड्यान भेम्या निघाले धोंडी गडाच्या सोडण्यावर उभा राहून उदास दृष्टीनं त्या दोघांना दृष्टीआड होईपर्यंत बघत राहिला मग उसासा टाकून आपल्याशीच म्हणाला गंगे चिकावळ यांच्या खांद्यावर देणार होतो हे चंडाळा बसली तुझ्या भावाच्या खांद्यावर इकरीच्या दुधाची कावड आर आर, आर थू सातच्या लोकलला मळवलीवर दूधवाल्यांची ही गर्दी भीम्याबरोबर कोंडी कावड उचलून धावला सवय नव्हती दूध हेनकाळत होत एका डब्याचं दार उघडत नव्हतं दुसरा इंटरचा होता तिसरा बायांचा गाडीनं शिट्टी दिली गार्डानं निशाण दाखवलं गाडी लोणावळ्याला पोचली लोणावळ्याच्या बाजारात हे दोघे भटकत राहिले तेवढ्यात एक हाक ऐकू आली ए दूधवाल्या कोंडीला कस सज झालं एक पोरगी चक्क त्याला दूधवाला म्हणून हाक मारत होती पण भीम्या सराव घरात ती मुलगी शिरली कोंडी दारात उभा राहिला त्याच्या आता सहन होईना झालं त्याला वाटलं कावड फेकून द्यावी आणि पळून जाव घरातून एक पट्टेवाला बाहेर आला त्याच्या पट्ट्यावर म्युनिसिपालिटीचा पितळी बिल्ला दिसत होता मध्यम वयाचा तो माणूस म्हणाला अरे हाय शिल्लक दूध हाय की किती हा बरं झालं माझी खटखट चुकली बरं भाव काय दीड शेर पाण्याचा ठिपका नाही दुधात मुंबईहून उतरल्यावर नग बोलूस दोन शेरानं द्याल समज घ्यायचं का होय आणि रोज घ्यायचं का रोज भले माझ्या घरी काय सदावर हाय का अन्नछत्र भल्या माणसा उंद्या हाय म्युन्सिपाल्टीच्या मेंबरांची पार्टी, में पार्टी. तवा त्या पायी घ्यायचं बरं मग घ्या अग सरू आण बाई पातेल आण नितळ मुद्रेची सरू पातेल घेऊन आली तिनं ते समोर ठेवलं दारात उभे राहिली कोंडीनं तिच्याकडे पाहिलं भीम्याचं लक्ष केलं आणि त्यानं कोंडीला हळूच चिमटा काढला कोंडी मोजू लागला पण ते काही त्याला जमेना मा पुणे तरी राहायचं नाहीतर वाहू तरी लागायचं शेवटी भीम्यानच मा पण घागर हाती घेतली पट्टेवाला हसून म्हणाला नवीनच सुरू केला का काय धंदा वय आजपासून गाव कोणचं तुंगी तुंगी म्हणजे तुंगी गड वय तुम्ही कोण अहो हा हवालदाराचा भाऊ आहेत अहो म्हणतोय काय सरू पळ 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 बाई चाठीव अगं ये आपलं सोयर सोयर कोंडी त्या पट्टेवाल्याच्या तोंडाकडे बघू लागला पटकन बसायला अंथरी घालीत तो भला माणूस बोलला आईकडे असं वर बसा आव मी बेबे डोलचा घारी धोंडी हवालदार म्हणजे लई मोठा माणूस ज्याच भाऊ आहेत का काय हे छान 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 मी इथं म्युन्सिपाल्टीत पट्टेवाल्याचं काम करीतो आज सात आठ दहा वर्ष व्हायला आली सरूची आई गमावली तर पण मग चहा आला घारे बोलला सरू अगं थांबकी लाजू नकस ही एकलीच पोर पाचवीत शिकती बर का का सरू हे हवालदार आता रोज लोणावळ्याला येत जाणार पाणी बिनी लागलं आलं का ध्यानात अहो तुम्ही तर आमचं सोयर पूर्वापारचा तुमचा आमचा संबंध बर का हवालदार लाजा बिजायचं नाही उद्योग काय कंचा भी करावा मी नाही पट्टेवाल्याची नोकरी करीत बरच बोलून झालं सगळं एकतर्फीच चाललं होत शेवटी भीम्या म्हणाला उठतो भी आम्ही आता या निघताना पुन्हा कोंडीनं दाराकडे पाहिलं तिथे कुणीच नव्हतं बाहेर पडल्यावर कोंडीच्या पोटात बोटानं टोचित भीम्या म्हणाला बघ का हवालदार हा एक पसंत चल नव अव आपलं उगाच पाणी बिनी प्यायला लागल हळूहळू कोंडी सरावाचा गडी झाला पावसाचं पाणी दुधात पडे हळूहळू कोंडीला सवय झाली पंधरा वीस शेर दुधात दोन चार शेर पाणी म्हणजे काही मोठीशी बाब नव्हे त्या बाबतीत भीम्यानं कोंडीला गंडा बांधला एकदा सारजेला कोंडीच्या खिशात सिगरेट सापडली ती कोंडी समोर धरून तिनं विचारलं हे काय भावची अप... ते व्हाय शिगरेट वडायची असती अशी इडीवानी तुम्ही वडीता कंदी कंदी वडीतो दादा न्हायची लिम वडीत सारजेनं हात जोडले त्या रात्री तिनं हळूच धोंडीला सांगितलं ऐकलं का का हो भाऊजी शिगरेट वडित्यात म्हणा काही बी करा मला नका सांगू चहा पाव हे तर नेहमीच झालं घरची भाकरी काही कोंडीला गोड लागे भजाशिवाय एक दिवस त्याचं जेवण होईना कधी मधी तो वहिनीवर डाफरायचा कसा अन्न शिजव ग का झालं त्याला काही का चव साजा श्वास सोडून म्हणायची मला लागली हॉटेलातली खायची सवय एके दिवशी लोणावळ्याला कोल्हाटणीचा तमाशा होता भीम्यानं कोंडीला आदल्या दिवशीच बातमी देऊन सांगितलं ए उद्या राहायचं लोणावळ्याला आर दूध आधी एक रोज किसन्या वहिनी रागवल बेट्या तर तर कोंबडीच्या पिलावानी डाळून ठेव आहोत टोपल्या खाली काय हवालदार सौताचा धंदा करीता इच्छा तुम्हाला काहीतरी एक सबूत काही बोलत नाही तुमच्याशी हे काय नाही आर पर घरी काय सांगाय न गो गाडी चुकली म्हणून सांगायचं सा। दुसऱ्या दिवशी कोंडीनं तमाशात सगळी रक्कम उडवली चवल्यावर चवल्या झडल्या भीम्यानं गमतीवर गमती केल्या कोंडीच्या कानाच्या पाळीतच चवली अडकवून कोल्हाटणीला न्यायला सांगितली त्या बनेलबाईनं चवली तर काढलीच पण या तरण्याबांड पोराचा गालगुच्चाही काढला कोंडीला वाटलं कड्याखाली घुमारून फुललेल्या कारवीचं रान माजलंय आणि आपल्याला कड्यावरून त्या रानात लोटून दिलंय दुसऱ्या दिवशी दूध जाऊ शकलं नाही धोंडीला कुणी बातमी सांगितली त्याला वाटलं त्याला वाटलं खाली आग पेटलीये आणि त्या आगीत आपला कडेलोट केला गेलाय गुणे मास्तरांचं सरोवर फार प्रेम ते नेहमी म्हणत चांगली संधी मिळाली तर ही पोरगी हो तर म्हणतो एखाद्या ट्रेनिंग कॉलेजची प्रिन्सिपॉल सुद्धा होईल सरूलाही असंच वाटे आपण येत्या वर्षी फायनल होऊ मग तीन वर्षांचं ट्रेनिंग उरकून घेऊ त्याबरोबरच मॅट्रिकलाही बसू बाहेरून दिवाळीची सुट्टी संपली सरो पुन्हा शाळेत जाऊ लागली एका शनिवारी घारे दादा म्हणाला सरू बाय काय दादा उंद्या मी जरा तुंगीला जाऊन येन म्हणतो तुंगीला आ ते दूधवाले त्यांच्या गावी हे दूधवाले म्हणूनय तो मोठा मानकरी हाय त्या पट्ट्यातला याल के मा येईल असं चांच्या पारी मधली खिंड ओलांडून घारे दादा बोल बोल म्हणता तुंगीत पोचला गावात चौकशी करता हाटकराच्या पोरानं त्याला दहा एकरात नेऊन गुदरलं सारजेनं घारेदादाला येताना पाहिलं हातचा कवळा ढिगात टाकीत ती बोलली आव कुणीतरी आलं वाटत तुमच्याकडं तोंडीनं निरखून बघितलं पण त्याला काही उमच पडेना तोवर घारेदादा जवळ पण त्याला काही उमच पडेना तोवर घारेदादा जवळ आला आणि बोलला राम राम हवालदार राम राम कुणीकडं आली सवारी मी नाही एकदम नाहीच वळखणार तुम्ही गाठ पडली होती आपली ते दोघे खळ्यावर पोचले नाना परीच्या मालानं ना खळ्याभोवती गर्दी केली होती भल्या हात चार धोंड्यांवर चार लाकडं टाकून त्यावर भात रचलं होत अलीकडे नागली अलीकडच्या अंगाला खुरास निश्चिरास रास एका कोपऱ्यात वरीचा लहानसा एक होता पलीकडल्या शेतात बाजरी ही फुलवरा उलटून निंबुरावर आली होती पंधरा दिवसात ती काढायला झाली होती थोरलं मनगटासारखं गच्च भरलेलं जमिनीची ती पाहून घारे दादाला अगदी संतोष झाला घोंगडेनं खालचा कचरा झाडून ती अंतरित धोंडी म्हणाला या बसा लई बर वाटलं बघा यो समजा बारदा बघून काळीची कृपा जिकती मेहनत करावी तिकत तिचं देणं वा वा आता माझ काही नाही वाडवडलांनी नाव केलं ते मोहरत चालवायच चार मंडळी मानित्यात हवालदाराचा मान राखित्यात आपण बी आपल्याकडनं होईल तिकत करायचं वा हवालदार अह तुमचं घरानं लई परख्यात तो आप तुम्ही बी राखलाय अजून अहो आम्ही बी तुमचं जुनं सोयर कस काय बा म्या बाबे डोळचा आहे आता खरं काय आवय वय म्हणजे आमची आजी बिबे डोळची म्हणजे माझ्या बाची ती चुलत मावळ वा म्हणजे अगदी जवळच नात आहे एकदम जवळच परत पुन्हा तुम्हाला एक विचारायचं आहे का भावाच लगीन कमा करायचं जबाब नाही दिला हवालदार त्याच असं आहे सोयर आता भाव माझा एकच आहे घराण्याचा वंश तोच चालविणार मला बाळ नाही आणि वयाची आशा बी नाही तो लगीन तर त्याच करायचंच पर बोला की पर समज सांगून करायचो अ काय असेल तर स्पष्ट बोला मी कोणी परका नाही पण पर मला माझ्या भावा दुसरं कोणी नाही पर आणि कारभारणीचा लई जीव आहे त्याच्यावर पर बोला हवालदार अ गंगाबाईला अस खंड पडत नसत्यात बोला मला काही त्याच लक्षण धड दिसत नाही सोयर खाव सोयर म्हणून विचारता आव तो गवळ्याचा धंदा करायला लागला बर वंग एकट्यानं भागलं नाही ते वाईट माणसाच्या नादानं वाया चालला खाओ काय करतो अव अव सिगरेट काय म्हणतात ना त्या ओळीतो बर आणि म्हणत त्यो कोलाटणीच्या गाण्याला बसला होता ठाव हाय मला म्हणता काय तुम्हाला कस ठाव अव म्या बी लोणावळ्यालाच राहतो मुलगा म्या पायलाय मला पास आहे तो यसन कुणाला नसत्यात महादेव इतका सब देवन का बाबा पर त्याला बी गांजाचं यसन हाय म्हणतात आणि माझी मुलगी लयश आणि हाय ती दूर येस डोईवर पागोट ठेवीत धोंडी सार झाला का मी वाईज लोणावळ्याला जाऊन येतो लोणावळ्याला वय आल्यावर मग सांग लोकल पकडायला दोघांना जरा धावपळच करावी लागली गाडी लोणावळ्याला पोचली हे दोघे घरात शिरले तेव्हा सरू कशिदा भरत बसली होती या दोघांना आत येताना पाहिलं तशी पटकन उठून ती घरात गेली दोंडी तहानला होता तो पाणी मागणारच होता तो न मागता गुळ आणि स्वच्छ घासलेला शीतळ जळाचा तांब्या समोर आलेला पाहून तो एकदम प्रसन्न झाला त्याला वाटलं आपल्या घरी हेच झालं असत तो सरूकडे पाहू लागला घारे दादा बोलला वय हवालदार हीच माझी लेख सरू सरस्वती बाई पाहुण्या सरू आली तिनं वाकून तीनदा नमस्कार केला आणि पुन्हा ती आज चालली धोंडीच मन हरिखल त्यानं विचारलं नाव मोठ्या मर्यादेनं पदर सावरीत सरूनं उत्तर दिलं सरस्वती धोंडीनं क्षणभर सरूला नेहाळून पाहिलं ती पुन्हा आज जाई तोवर लगेच घारे दादानं तिच्या शिक्षणाचं वर्णन सुरू केलं पण धोंडे जाग्यावर नव्हता त्याला आज पहाटे पडलेलं स्वप्न आठवलं आजी दारात उभी ठाकली होती येऊ का असं विचारित होती असाच गोड नितळ चेहरा अशीच मर्यादा असच लाघव वा वा आठवला सारजेचा श्रद्धाशील सारजा घराण्याशी एकजीव झालेली वेगळी एक, एक तसुभरही न आढळणारी घराण्याचं मोठेपण मोठ्या ताकदीनं वाहून नेणारी तिचा आवाज तो असाच होता अगदी असाच बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज खूप दुरून येणारा कानांना सुख देणारा चरे न पाडणारा मऊ गोलाई असलेला घारे दादा बोलत होता पण धोंडीचं लक्ष नव्हतं स्वप्नात आलेल्या आजीचं रूप आणि सारजेचा आवाज दोन्ही एका धोंडीचं लक्ष नव्हतं स्वप्नात आलेल्या आजीच रूप आणि सारजेचा आवाज दोनी एका ठिकाणी हे तर देवाच भरल्या गळ्यानं बोलला सोयर ठरलं हे बोलवा माझ्या आजीला काय माझ्या सुनेला तुमच्या लेखीला आणि मग कुठं घरेदाच्या डोक्यात प्रकाश पडला तो हरखून म्हणाला ये बाई बाहेर सरू आली तीच मुळी चिंचेच्या सरबताचे दोन पेले घेऊन धोंडी गदगद स्वरानं म्हणाला घे माझ्या आज साखर पुढा घे घे पुरी घेर मला माझ्या पोराची मोठी चिंता होती माझ हृदय फोडून पाहिलं असत तर तुम्हाला मी ते उमगलं असत वाडवलांचं नाव आता काय बी दुःख राहिलं नाही अहो माझी आजीच येते पुन्हा माझ्या घरी आजच मला दृष्टांत झाला ये माय ये आपला परपंच सांभाळ बारदाना सांभाळ अग तुझंच घर आहे ते इतकी वर्ष तुझी वाट बघत होत हवालदाराचं घर ये बाई पुन्हा ये आपलं घर उजळाया ये धोंडी बोलत होता डोळ्यात आसव दाटली होती दादा खुश होऊन खिशातली सुपारी दाताखाली फोडीत होता सरुला यातलं काही कळत होत काही नव्हतं एक मात्र तिला वाटत होत हा जाडा भरडा स्वर ऐकत राहावा लगीन मोठा धडाक्यानं झालं सगळा पवनपट्टा धोंडीच्या दाराशी हात धुवून गेला वरात गोंधळ सगळं सायसंगीन पार पडलं सरू घारे हवालदारी होऊन तुंगीत शिरली एक मोठ चमत्कारिक झालं ज्याच्याशी लग्न झालं त्याच्याबद्दल सरूच्या मनात थोडीशी अडीच निर्माण झाली आणि जो त्या लग्नात हरप लावता वारंवार डोळे पुशीत होता धडपण जेवत नव्हता क्षणाची उसंत खात नव्हता भाबडेपणानं कुणालाही काय वाटेल ते देऊन टाकीत होता त्या ओबडधोबड माणसावर भक्ती बसली लगीन झालं तेवढे दिवस दुधाची व्यवस्था भीम्या पाहायचा गडबड आटोपली संध्याकाळी सरू भाकरी करीत बसली सारजा कौतुकानं तिचा सा नीटसपणा न्याहाळीत कांदे चिरू लागली धूर झाला सारजा म्हणाली सुन बाय ती तिकडं फुकणी हाय ती घ्या अनवाईच फुका होईल धुरानं डोळं खराब होत्यात तेवढ्यात कोंडी दारात उभा राहिला तो म्हणाला वैने नव्या माणसाचीच काळजी करीत बसा तिकडे भुका लागल्यात कामाच्या होतय वा तेच ते चाललंय आता झुणका टाकिते तवर तो पाठ घेऊन बसा वयने का वय मग का म्हणाल दादा नाही मांगाल का ते मंगाल हवालदाराच्या घरी लगीन झालं तेव्हा पैका खरंच व्हायचा तो बी घराण्याला सोबल तिथलाच व्हायला हवा मग या दुधाच्या पैक्याला काय झालं कीड लागली का घाण येते साजा क्षणभर थांबून म्हणाले भाऊजी तुम्हाला तर ठाव हाय पण सांग की ते मंगाल तो पैका गवळ्याच्या धंद्याचा केलेला हाय मला नाही चालायचा मग आता मी काय करूया दोन शंभर पन्नास रुपयाचं तिकडं काय बी करा तुला अंगठी हे मला घरातून बाहेर काढत्याल बर मग नव्या माणसाला काय बाई भाऊजी ऐका माझं त्यांचवात्याल या दादाचं काय बी समजत नाही आपल्याला हा कसला रात्री सरून सारजाच्या पायांच्या भेगीत मोठ्या विचारलं एक विचारू का पैशाचं काय चाललं होत मग सारजेनं जेव्हा सगळं प्रकरण तिला सांगितलं तेव्हा तिचं मन श्रद्धेनं भरून आलं शेवटी सारजा म्हणाले सन बाई कवा हे का वागत्यात काय बी समजत नाही बघ पण मला समजते ना दादा फार मोठे आपल्या या शिकलेल्या सुनेचं कौतुक कसं करावं ते धोंडीला कळे ना झालं तो भाबडेपणानं असं काहीतरी करायचा की सरूला अगदी अवघडल्यासारखं व्हायचं धोंडी गर्वानं सगळ्यांकडे बघून म्हणायचा केरवा इतकं वय झालं माझ मुंबई पाहिली एकदा बी पाहिलं पण आमच्या सरूबाई आणि इद्वानबाई म्या बघितली नाही बर का सरूबाय आता उद्यापासून समजा गाव येईल तुमच्या पाशी ये वाचून लावा ते वाचून लावा कामाल तिकून लावायच बस तेव्हा सांगायचं मला येळ नाही म्हणून समजलं का हो ती तिथेच घुटमळलेली पाहून धोंडीनं विचारलो काही सांगायचंय का मला की नाही लाजल्यासारखं होत <laughs> अहो माझ्याहून पुष्कळ शिकलेल्या बायका आहेत आमच्या इन्स्पेक्टर तर बी ए बीटी आहेत म्हणजे तुझ्या परी जास्ती खूपच जास्ती अरे इच्छा मारी पण त्याला असं तुझ्या फडाफडा वाचता येत माझ्याहून कितीतरी चांगलं हा असं वायच नाही हरभरा होळ्यावर आला सरूही माघार परतली पहाटे शेतात निघाल्यावर धोंडी हकारला ऐकलं का का सांच्या पारी सुनबाईला घेऊन या शेतावर आज होळ्याचा सा। सरू आल्या सरून शेत पुष्कळ पाहिली होती पण इथला नीटसपणा पाहून तिला वाटे की शेतातच राहायला यावं सरूला वाटलं पटकन या दृश्याचं चित्र काढावं ती हरपल्यासारखी ते सगळं पाहत उभी राहिली दोंडीचं तिकडं लक्ष गेलं आणि तो म्हणाला ताय का झालं काही नाही बघत राह असं वाटतंय ना वाटायचं सारजान सरू दोघी मिरच्या आल्या मुळे कळशीतल्या पाण्यानं धुईत धोंडी म्हणाला ऐकलं का आजी गेली तेव्हा मी नहान होतो पण मला आजीची सई येते अजून स्पष्ट होती शेवटल्या खिणाला मला जवळ घेतलं जीव जायाचा पुन्हा यायचा असं दोन चार डाव झालं आजोबा म्हणाल जीव आटक तू या दहाव्या अकराव्या दिवशी पिंडाला काही कावळा शिवना आजोबाने हात जोडून सांगितलं तुझ्या शेताची मेहनत मी माझा जीव लावून करीन बाबा कुठं तो शिवला ती माझी आजी परत आली या धोंडी उठून उभा राहिला क्षणभर त्यानं दोन्ही हात कमरेवर ठेवून डोळे मिटले आणि मग सरूला म्हणाला या सरूताय माझ्या माग या सरू मंत्रमुग्धासारखी उठली ती त्याच्या मागोमाग चालू लागली सारजा त्या दोघांकडे वेड्यासारखी पाहत बसून राहिली दोघ सादड्याच्या बांधावर जाऊन पोचली धोंडी भारावलेल्या आवाजात बोलू लागला जसे काही पावसाचे भले थोरले थेंब वळवाचे ऐन उन्हाळ्यातले सरुतृप्त मनानं ते शब्द पीत राहिली सरुताय त्यो बघा माळवा आणि ती तुमची ओकती एकदा अल्त मनात हिर पर सांगू तुला सांगा तू तु विश्वास नाही करायची करीन ना मला आतून कवा कवा वाट आजी परत येणार ती आल्यावर तिला हे समज जसं होत तसं दावाया पाहिजे म्हणून मी जसं तसं राखलं खरं वाटतं तुला हो वाटायचं लोकांना नाही खरं वाटत ते चेष्टा करीत म्हणत्यात आता तोंडावर नाही म्हणत माग म्हणतात हवालदार येडा हाय म्हणा पण पण सरूबाय माझी तू न म्हणू सा नाही म्हणायची कशी म्हणशील नाही म्हणायची तर यो बाजरीचा तुकडा आणि ते भाताच चोंड। ती पलकड नागली आणि ती गुरचरायची सोड समध नीट राखलय का नाही ते सांगा आणि समज पास करून यो भार घ्या हो डोक्यावर नाही म्हणू नका सरूला याचा अर्थ कळला नाही ती धोंडीच्या तोंडाकडे पाहत राहिली घेतला मला सरूताय करा आम्हाला मोकळ इचार होता धाकल्या भावाच्या गळ्यात घालीन हे समज आणि मग आम्ही दोघं जाऊ देव देव करायला पण त्यानं मानलं नाही कुळाला ना सोबत नाही ते करून बसलागल ला। माझ्या जीवाला मी त्याचा एक पैका भी घेतला नाही आणि घेणार बी नाही का घेणार नाही ठावय तो पापाचा पैका हय एक तर तो गोरसाचा पैका आपल्या घराण्यात गोरस कुणी इकला नाही तो पाणी तो दुधात आया बायांची लेकरं ते पाणी दूध म्हणून पित्यात अर आर चांगलं नाही सरू बाय चांगलं नाही सरूच्या चांगल मनाला वेदना असीम झाल्या तिचं तोंड उतरलं ते पाहून गडबडीनं धोंडी बोलला नाही माझ्या माय कष्टी होऊ नगस अग तू कष्टी झालीस तर माझ्या जीवाला डागण्या बसतील सांग तुला राग आला या लेकराचा चुकलं माझे काही सरूला काय वाटलं कोण जाणे तिनं मनात म्हटलं यावेळी नाही पटकन वाकून तिनं धोंडीच्या पायांना हात लावला धोंडी गदगदून डोळे पुशीत म्हणाला असं नाही असं नाही सरू डोळ्यांची टिपत चोरून पुशीत उभी राहिली धोंडी म्हणाला सरू बाय किती बरं वाटते म्हण सांगू असं वाटलं का या लेकराचं करणं मायला आवडते का नाही आता मला गंगेत आंघोळ केल्या वाटलं तर मग बोला सरू बाय काय भार घेतला ना कसला या आपल्या बारदाण्याचा काय करायचं ते तुम्ही मला सांगा दादा दुसरं काय बी करायचं नाही निस्त घेतला म्हणायचं मग काय होईल मग मग मी दुप्पट जोरानं काम करायला लागल माझ मन मला सांगल काळजी करू नगस समदा भार डोईवर घेतलेला एक माणूस हाय तुझ्यावर काय बी नाही ते तू निस्ते कष्ट करत हो म्हण हवालदार कुळाची कुळवंती हाये तुला काही जड जायचं नाही म्हणणं म्हण दादा हा भार तुम्हाला इतका जड झाला आता वज वाटायला लागलं तर मग मी घेतला माझा दादा म्हणजे काय मला समजत नाही पण मी तुमच्यावर विश्वास ठेवते तुम्ही सगळं चांगलं कराल वाईट तुमच्या हातून व्हायचं नाही आणि नुसत्या माझ्या म्हणण्यानं जर तुम्हाला बरं वाटत असेल ना तर म्हणते हा मी बना बना हे सगळं माझंडी हर्षानं नुसता फुलोरून निघाला त्यानं आपल्या त्या लहानग्या भाऊजाईला पोटाशी धरलं आणि घाईघाईनं सारजेकडे जात तो गदगदल्या स्वरात ओरडला ऐकलं का काय झालं आता मालकीनबाईच्या सांगित वागायच म्हणजे म्हणजे हवालदार बाईन हे सारजेला काही समजलं नाही समजण्याची जरूरही नव्हती ती पुटपुटली तुमच्या हातून घडल ते साजरच घडल पोळा भासताना धोंडी काही भानावर नव्हता तो वारंवार बाईला डोळे पुशीत मुक्ततेच्या आनंदात डुंबत होता रिकाम्या घागरी खडा खडा वाजवीत घाटी चढताना भीम्या म्हणाला ऐकलं का कोंडी बा अरे इकता पैसा येतोय दुधाचा बाईल भेटली नव्या ना नावलाची पण तिच्या अंगावर पैसा जिन्नत काही घालता येत नाही तुला अरे हाय कि तिच्या अंगावर ब अरे पण मारदा ये कुणाच कुणाच तुझ्या दादाच तुझ्या कमाईचं काय आहे त्यात आर दादा नाही म्हणतो तू ऐकतोस बरो कोंडीच्या मनात हे बरेच दिवस उमळत होत भीम्यानं आता ते डीवचलं घरी जाऊन कोंडीनं कावड ठेवली घाम पुशीत स्वयंपाकघराच्या घराच्या उंबरठ्यात येऊन बसला सरून विचारलं खायला आणू ना मला न खायला का आज बरं नाही मला काय धाड झाली असं का, का हो? हो? बोलता तुम्ही कस कस दादांशी बोलताना तर मी तुम्हाला कधी ऐकलंच नाही काय बोलायचं दादाशी तो हवालदारेतून खाली उतरलाच नाही अजून व्यवहारात कसं वागावं लागतं ते काय त्याला ठाव नाही एक विचारू विचारा की तुम्ही दुधात पाणी मिसळता दादानं सांगितलं असल कुणी का सांगेना खरंय तुम्हाला कुणी सांगितलं या पंचायती कराया कुणी सांगितलं कुणीही नाही सांगितलं तेवढ्यात धोंडी घरी आला कोंडी कोठीत येऊन उभा राहिला धोंडीला आश्चर्य वाटलं त्यानं विचारलं काय हाय कोंडी बा नाही बोला की मी उद्या पुण्याला जाईन म्हणतो जा की पर का झालं यांच्या पुतळ्या वाढवायच्या म्हणतो काय तोळा दोन तोळा सोनं घेऊन नाही नाही अगोदर कर्ज फिटू द्या नव माझ्या पैशातून पुन्हा माझ्याशी ये बोलू बघस असतात पर... कोंबडीला आणि मग माझ्या पायक्याचं काय करू काय मी करीनास तिकडं हरभऱ्याच्या सर्व वेचायला सारजा गेली तेव्हाच तिचं अंग मोडून आलं दिवसभर तिनं अंगावर ताप काढला संध्याकाळी ती घरी आली तेव्हा सरू तिच्याकडे पाहिलं घाबरून ती म्हणाली हे काय बाई का झालं डोळे लाल झालेत बघू अगं भाई की काय सरूचा हात भाजराच तिने पटकन धावत जाऊन अंथरुण घातलं आणि त्यावर नेऊन निजवलं सारजा कुरकुर करत होती उगीच कौतुक ग पण तिलाही जाणवलं की हे काही सामान्य नाही कोंडी घरी आला तेव्हा त्याला सारजा झोपलेली दिसली तो घाबरून म्हणाला वहिने काय झालं ग काय नाही भाऊजी उगीच थोडस कोंडीनं तिच्या कपाळावर हात ठेवला नारळाला प्रारंभ केला हाय का घरात आगीवानी तापून पडली भाऊजी गागु नागा उगीच मला बळबळ झोपिवलं सरू उगाळलेली सुंठ घेऊन आली सारजेच्या कपाळावर तिचा लेप घालीत म्हणाली बाई आज रात्री काही खाऊ नका हा का नाही खायच वाईस ती कटका अलवण करा तोंड भाजला असं खाऊन पांघरून घेऊन झोपून राहून देत घाम येईल चप चपून द्या जाईल दुखणं पळून ताप आला म्हणजे पोटाला जरा विश्रांती द्यावी ते तुमचं शिकलेलं पुस्तक तिकड कोंडीला नेहमी शिकले पण पोटातून टोचायचं त्यावर आजच सगळा ताव म्हणाला सांगतो तसला करा भाऊजी भाऊजी राहू द्या मला भूकच नाही बघा आजचा दिवस उपास करू द्या मला धोंडी घरी आला हा सगळा गोंधळ पाहून तो म्हणाला कसलं भांडण काढले बाईंना जरा ताप आलाय आला का जरा जास्तच आहे हो बोलली नाही धोंडी जवळ येऊन बसला कोंडी उठला आणि वाहना घालून बाहेर गेला सारजेच्या अंगाला हात लावी धोंडी बोलला हाय वाईस गरम आहे अंग होईल उंद्याला कमी दादा इथे कोणी वैद्य नाहीत का हो त्यांना बोलवायचं होत सारजा कणात म्हणाली <coughs> मला मोकाट पडू दे मी चांगली बघ रात्रभर सरू सारजेच्या पायथ्याशी सजगपणे बसून होती सारजेचा एक क्षण काही डोळा लागला नाही सगळी रात्र तिनं कणहत काढली सरू वारंवार सारजेचं कपाळ चेपायची हातपाय दाबायची सारजा तिचा हात धरायची तेव्हा मग सरू थांबायची धोंडी दोन तीनदा रात्रीतून चौकशी करून गेला सारजा म्हणाली ऐकलं काय म्हणता तुम्ही झोपा मोकाट पायानं येतं आणि मुंगीच्या पायानं जात काय काळजी करू नका कोंडी त्या दिवशी दूध घेऊन गेला नाही त्यानं भीमेला निरोप धाडून दुधाची व्यवस्था केली सारजानं त्याला आपल्या जवळ बसवलं त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली भाऊजी हवं भाऊजी एक ऐकाल माझ काय तुम्ही दुधाचा धंदा बंद करा मग असे कस का तुपलं तू जा घरातून म्हणून हात सोडून दिला सरूचं लक्ष आता दोन ठाई वाटलं गेलं घरातलं तिनच करायचं म्हशीकडं तिनच बघायचं तिचं मन मात्र सारजेच्या भोवताली घोटाळत असायचं दुपारी सारजेला जरा डोळा लागल्यासारखा झाला सरू तिच्या पायथ्याशीच हात उशाला घेऊन पडली रात्रीच्या जागरणामुळे किंचित झोप लागली तेवढ्यात तिला सारजेची हाक ऐकू आली पटकन सारजेच्या अंगावर वाकून तिनं विचारलं मला म्हटलं काही व्हाय वाईच पाणी देऊन सरू सारजेच्या जवळ बसली तिनं सरूला थरथर त्या थर था हाताना अधिकच जवळ उठलं आणि म्हणाली पोरी तुझा हात दे मला सरुन आपला हात सारजेच्या हाती दिला तिनं तो छातीवर घट्ट धरून ठेवला सरूला जाणवू लागलं आत काहीतरी जोराची उलथा पालत होते काहीतरी आपल्या जाग्यावरून चळलंय बाकी इंद्रियांची त्याला धरून ठेवण्याची धडपड चाललीय पण ते ऐकत नाहीये अनावर झालंय जणू या कोंडीतून सुटू पाहतय कि फार दिवस या पिंजऱ्यात कोंडून राहिलो असं म्हणतय आता थोडं बाहेर हिंडू द्या मोकळेपणानं स्वच्छंदानं सरुला जणू ते जाणवलं तिला भीती वाटली ती सारजेला अधिकच बिलकून बसली सारजा म्हणाली का ग बाई काही नाही ऐक सांग ते ऐकशील का माझ सांगा करशील असं सा बोल करीन तुझा भरतार लहानपणापून म्या वाढेवला त्याला अजून त्याला काही समजत नाही बघ कवा कवा येड्यावानी काहीतरी करतो पर तो बी या घराण्याचा पोत आहे लई वाकडं वागणं व्हायचं नाही त्याच्याकडनं समजलं हो तू लई शानी आहेस बघ पर कवा कवा माणसाचं डोसक तापत त्याला सांभाळून घे घेईन आणि काय कस सांगू बाई तुला लई जड वाटत आहे बघ छातीवर जसा डोंगर ठेवला हाय कोणीतरी सांगा ना अगदी मन मोकळेपणानं सांगा रडायचं काय बरं असं बाई सांगा <laughs> नाही रडायची हा ना? नाही नाही रडायची सांगती बाई यांच्यावाणी माणूस घावायचा नाही बघ आपलं दुःख कोणाला सांगायचे नाहीत समध्याच करतील पण आपला बाना सोडायचे नाहीत एकलेच शोषित राहतील फोरी मला वाईट शानपणा असताना ना वाणी तुम्ही फार चांगल्या आहात बाई विठ्ठल रखुमाई सारखा जोडा आहे तुमचा तुम्ही रखुमाई आत बाई काय करायची गती नुसती दगडाची असं का बोलता बाई नाही बोलत नाही एक करशील ना सांगा ह्यांना सांभाळा असं का बोलता बाई अगोदर सांभाळीन म्हण मग सांगत येन माझाने आता संपलं बाई मोठ्यानं बोलू नस ऐकलं तर प्राण टाकतील बघ तर माझी घे मला सांग ती गरूच्या जीवनातला तो पहिलाच अनुभव मरण जवळ आलं असल्याचं एक माणूस एवढ्या सावधपणानं सांगतंय तिचं हृदय जणू हल्लं सगळ्या जगाला दहावीस फेऱ्या घालून आलं आणि पुन्हा चागेवर बसलं तिनं ठरवलं हे एवढ्या शूरपणे सांगितलं गेलं तर तेवढ्याच ताकतीनं हा प्रसंग निभावून न्यायचा अणुभरही कमी पडता उपयोगाच नाही कोंडी धावत हापत मुसुंबी घेऊन आला हाताने दाबूनच त्यांचा रस काढीत त्याने वहिनीला विचारलं कस काय वाटतं वहिनी आता बर वाटते भाऊजी दुसरा दिवस गेला सारजा दिवसभर शुद्धीवर होती एवढा ताप असूनही ती रात्रही गेली तिसऱ्या दिवशी मात्र हातापायांच्या नाड्या सुटल्या जोशानं नाना परी केल्या सुंठ उगाळून तो उगाळला कडून चोळवला शेवटी कुठून तरी त्यानं दारूही पैदा केली ती चोळली पण नाडीचा पत्ता नाही जेव्हा जोशाची मुद्रा उतरलेली पाहिली तेव्हा धोंडीचं भान हरपलं तो थरथरत म्हणाला जोशी पाया पडतो खरं सांगा जोशानं उत्तर दिलं नाही कोंडीने पाहिलं तसा तो ताड दिशी उठला आणि ओरडला नाही माझ्या वहिनीला मी मरू द्यायचं नाही वहिनी थांब आता आलो त्यानं भसा भसा उकरून गाडग बाहेर काढलं पण नोटांना उधई लागून बहुधा सगळ्यांची माती झाली होती तो माझा तू तुझ्या कामी लागू द्यायची नाही माझी शिपी चार पाच दहाच्या नोटा शिल्लक होत्या त्या उचलून कोंडी पिसाटासारखा धावत सुटला मळवलीकडे जोशानं धोंडीला धरून बाहेर नेलं त्याच्या पाठीवर हात फिरवीत तो म्हणाला हवालदार तुम्ही गड़ा से धनी वंशज धीर असा तोंड झाकून गद आक्रंदला मग त्यानं तोंडावरले हात काढले त्याची मुद्रा दगडी पुतळ्यासारखी दिसायला लागली जणू हरपत होत ते अवसान त्यानं पुन्हा आणलं ओढून आणलं झगडून आणलं आता तो धोंडी नाही हवालदार आहे त्या शर्थीनं झुंजणाऱ्या घराण्याचा वंशज जोशाचा हात दाबून तो हात केला सारजे जवळ बसत तो म्हणाला ऐकलं का काही असेल तर सांगा विच्छा काय नाही बघा सारजेनं ना हसून धोंडीकडं पाहिलं त्यानं तिचा हात हाती घेतला आणि त्या गरम हातावर आपले ओठ टेकले सरू शेजारी बसली होती तिला आवरेन असं झालं मायेनं धोंडीनं तिला जवळ घेतला बाया जमल्या शेतातली कामं टाकून अवघे गडी धावले सगळा गावदाराशी गोळा झाला कोणी काही बोले ना सगळ्या चिडी चुप दुपारी भर उन्हात कोंडी पारशी डॉक्टर असे दोघे धावत आले धोंडीने डॉक्टरला पाहिलं आणि तो मल्ल खांबा ताट झाला त्यांना सरूला हाक मारून म्हटलं सोनबाई डॉक्टर पाणी आणा प्यायला किसना केरवाच्या घोड्यावर खोगीर घालून आण त्यांच्यासाठी अर्धा दादा आता तर आले डाक्दर साहेब काही पाहणं इंजेक्शन ते वयाच नाही दादा चला चला डॉक्टर साहेब तुम्ही धोंडी दार अडवून उभा राहिला शांत स्वरात तो म्हणाला असा आरडा काय करावा कोंडी बा आपल्या घराण्याला हे सोबत नाही जात्या माणसाला गडबड न करता जाऊ द्यावं दादा ने, या या तुम्ही डागदर डॉक्टरला आता काय करावं ते असं झालं तो पुढे सरला ते काही वयाच नाही डागर साब आर का मी इंजेक्शन आणलेत भारी भारी अरे कोंडी असं का करावं येड्यावानी हो ती आता घटकाभर राहायची जाताना कशाला टोचा टोची उगीच अरे पण मी आणलीत तू गवळ्याच्या पायक्याची पाण्याच्या पैक्याची ती इंजेक्शन तुझ्या वहिनीला टोचा या निघालास तू दादा वरडू नगस पाप आहे ते मी माझ्या कारभारणीच्या अंगात शेवटच्या घटकेला ते पाप टोचू द्यायचा नाही फसून केलेल्या पैक्याची इंजेक्शन मी वैरी होईन तू जा तुझ्या वहिनीचा जलंबर जी गंगे परमान गावावर आपल्या पदराचं पांघरून घालीत राहिली तिच्या अंगात मरताना हे एक टोचायच जा ती बोलावती तुला कोंडी आज जाऊन वहिनीच्या अंगावर कोसळून ढोरासारखा रडू लागला ती खोल आवाजात म्हणाली भाऊजी अकरा माझ्या हाताच का बर करायचं तू सांग बांधून घालतो दावणीला तुला विजेक्शन देऊन बरी करतो अरे देवा भाऊजी ते थोरलं भाऊ आहेत तुमचं देव माणूस आहे ते ऐकलं काय म्हणत आता, आता गंगा जळाना मला घ्या खाली जोशान केरबानं घोंगडी अंथरली धोंडीनं एकट्यानं सारजेला तिच्यावर उचलून ठेवलं सरू धावत देवघरातून गंगाजळाची कुपी घेऊन आली सारजा पुटपुटली मला मांडी द्या।, द्या त्या माऊलीनं डोळे मिटले कोंडी गुरासारखा ओरडत उठला इंजेक्शनची पेटी त्यानं पायरीवर हापटली काचांचे तुकडे चहूकडे कडे उडाले पिसाटासारखा तो किंचाळला दादा अरे चाटाळा तू माझी वहिनी मारलीस खून केलास तिचा घटसर्पाची साथ येऊन चार म्हशी गेल्या कोंडी दादाशी अत्यंत वृक्षपणे वागू लागला होता सरू त्याची समजूत घालायचा कसोशीचा प्रयत्न करी तुला माझा धरून त्या एका संध्याकाळी थकवून गेलेला धोंडी चिली मोडीत बसला कोंडी त्याच्या समोरच्या खांबाशी उकिडवा बसत म्हणाला दादा म्हशी घ्या कशा घ्या का ग लग्नातलं रीन अजून फिटलं नाही मी आता पुन्हा रीन करायचा नाही मग धंदा बंद करायचा काय काय वाटेल ते करा मग म्हणशील काय विचारलं नाही म्हणून नाही म्हणायचं कोंडी रात्री वाडीवर गेला भीम्या आणि दोघे चौघे मारुतीच्या देवळात गप्पा करीत बसले होते कोंडीला पाहताच भीम्या ओरडला ये हवालदार कसा हवालदार मारदा बॉलाचीच कडी आणि बॉलाचाच भात खर दादा म्हणाला काय बी करा फडाफडा करीत मारुती समोरची शिमणी वेचली राम्या चिरचिरला कसा गाडाव हाय गाव मारुती मोर लावी ना झडपणी असू दे गावाला गाडाव म्हणतो सुकाळीच्या तू नाही होय राहत गावात हे राहू जर तर मग हवालदार आता कसा बेत करायचा मला तर काय बी सुचना अरे सावकाराकडे जाऊन का काढिनास वैरव होय अरे सोन्यावानी जमीन हाय हजार भर रक्कम अरे याच्या नावावर कुठे जमीन वैर कोंडी नाही दादाच्याच नावावर समधी भीम्या खांबाला पाठ घाशीत म्हणाला हवालदार का झालं नाही एक युगच आठवली बघा खंची जमीन दादाची एकल्याची का दोघांची अरे दोघांचीच असाल यार त्याला बोलू द्या की वय दोघांचीच आहे मग वाटणी करून मागा होय रे होय आर पर अरे गब्बस तू मग कसा हवालदार कोंडी काही बोले ना भीम्या म्हणाला कार अरे जिमिनीचा मालक जसा दादा तसा तू बी खरं का नाही मग त्याला म्हणा माझ्या वाट्याची जमीन दे मला मग मी काही बी करीन घाण टाकीन नाहीतर विकून टाकीन खरं का नाही रे राम्या अरे मस्त खरं असेल पर ते हवालदाराला पटलं पाहिजे ना पटेल ते काय झालं कार कोंडी बा? कोंडी तटकन उभा राहिला आश्चर्यानं भीम्या म्हणाला कार जातो घरी दादा घरी भेटतो कोंडी येऊन भिंतीशी हात मागे घेऊन उभा राहिला धोंडीने त्याच्याकडे पाहिलं आणि चुळा भरायला प्रारंभ करीत विचारलं काय का, का कोंडी थोडा घुटमळला आणि शेवटी एकदम कसा तरी बोलून गेला मला काय मला वाटणी पाहिजे काय वाटणी शेतातली वाटणी पाहिजे सरू पटकन दारात येऊन उभी राहिली अत्यंत आश्चर्यानं ती त्याच्याकडे पाहू लागली धोंडीने हातातला तांब्या ठेवून दिला त्याच्या तोंडाला अजून मशेरी तशीच राहिली होती तो उभा राहिला आणि बोलला काय पाहिजे वाटणी वय कशातली शेतातली आणखी घरादाराची ती बी आणि हवालदारीचा हिस्सा त्योबीन वय तो बी हा त्यो बी धोंडीची मुद्रा तांबडी पिवळी झाली सरूला त्याच्याकडे पाहून भय वाटलं काही क्षण धोंडी जागच्या जागीच थरारला आणि मग ज्वालामुखी फुटावा तसे उनून शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले नाही तेच नाही कोंडी सटपटला धीर धरून त्यानं विचारलं का का म्हणून विचारतोस अरे कुलेक्षणा कुठून दुर्बुद्धी आठवली तुला ही अरे आज इतक्या पिढ्या नांदल्या हवालदाराच्या कुणी केली होती का वाटणी आज वर नसल केली पर अरे गाडवा कालचा पोर तू मला शिकवायचा चाललास कुणी भरवली नाही ही गोष्ट तुझ्या मनात अरे कुणा नाही एक पेरलं म्हणतो मी कोणी का पेरी ना माझा हिस्सा मला देऊन टाका नाही दे जा तू तुझ्या चिन्यावर मरता अरे हवालदाराचा येस मान मरतब समजाचा पार इस्कोट करायला राहील काय का म्हणा वाढ वडिलांचा येस काय जेवाय घालीत नाही धोंडीच्या वर्मी घाव बसला त्याचा तोल हरपला धावत जाऊन सरून धरलं म्हणून बरं नाही तर भिंतीवरच आदळायचा तसाच सावरून तो गरजला जा चालतं हो तोंड काळ कर जा, जा जा माझ्या दृष्टी समोर म्हणतो ना त्याचा तो विकृत स्वर ऐकून कोंडीलाही भय वाटलं तो मुकाट्याने चालता झाला उंबरठ्यावर येऊन बसला तोंड गुडघ्यात घालून मुसमुसून रडू लागला सरू ना आता काय करावं तिनं निर्णय घेतला धोंडीचा दंड धरून म्हटलं दादा दादा आज चला कस झालं तुम्ही शांत व्हा दादा शांत भाऊ कसा भाऊ या गाडवाला कुल गोष्टीची कमी केली होती हातचा पाळणा करून वाढीवला आता चांगला म्हणतो की वाटणी करून द्या अरे समज कुणाच हा कुणासाठी इतके कष्ट करीतो मी माझ्यासाठी आता काय राहिलय माझ तुझ कशाची वाटणी घराची वाटली म्हणतो मी दादा त्यांना समजलं नाही तुमचं मोठे पण आणि कधी समजायचंही नाही ते असं उघड्यावर टाकू नका दादा ते महाग मोलाच आहे कुणाची दृष्ट लागेल पहाटे उठून सरू कामाला लागली धोंडीनं कोंडीच्या वाहना पाहून सरूला विचारलं सरू बाय आलं जणू रात्री हो धोंडीनं खोलीपाशी जाऊन हाक घातली कोंडी बा बाक हवालदार कोंडी चढ चढून उठला धावत जाऊन त्यानं दादाच्या पायांना मिठी मारली धोंडीनं त्याला छातीशी धरलं म्हणाला चला त्याला जाऊन यायचं हाय कुठं तुम्हाला का करायचंय निहारी झाल्यावर धोंडी कोंडीला घेऊन जेव्हा वडगावच्या वाटेला निघाला तेव्हा कोंडीनं उभं राहून विचारलं दादा वडगावला खवळून कोंडी म्हणाला नाही मी नाही यायचा धोंडीनं त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि मग पुन्हा एकदा प्रसन्नपणे हसला आणि म्हणाला चल माझ्या चल असा आडला गोऱ्यावानी करू नकास का माहिती गेल्यावर उमगल आणि वडगावला वकिलाच्या घरी जेव्हा धोंडीनं आपल्या नावावरचं खातं बदलून ते कोंडीच्या नावानं करून द्यायचं असं म्हटलं तेव्हा कोंडी म्हणाला नाही नाही दादा अरे ग नाही हे काही खरं नाही मला न गाये कोंडी बा लई दि भोगली हवालदारी पण आता वज झालंय तिचं जड वाटायला लागले आज उद्या परवा कवा तरी हे समज तुम्हालाच बघावं लागणार तो मी हाय तवरच शो भार उचला तुम्हाला काळजी न ग माझी सून हाय ती करील निस्त नाव तुमचं घाली तो बाकी समज होत तसच चालायचं माझ शेतात खपण आणि तुमचं लोणावळ्याच्या वाऱ्या करण कागद करून धोंडीनं सगळं कोंडीच्या नावावर केलं आणि आपण मोकळा झाला निसंग पुढलं वर्ष काही पावसानं बरं दाखवलं नाही कर्जही भेटलं नाही नुसतं व्याज पावत झालं रक्कम जशीच्या तशी राहिली त्यात सगळ्या पट्ट्यावर आणखी एक संकट कोसळलं जनावरांच्या फाशीच्या रोगाच वणव्यासारखा रोग गावभर पसरला बैल गोरे गाई कालवडी फार सगळी जनावरं पटापट प्राण सोडायला लागली कोंडीनं म्हशी सोडल्या आणि पिटाळीत लोणावळ्याला नेऊन घातल्या पण बैल धोंडीनं आपल्या परीनं करायचं ते सगळं केलं बैल आणि गाई त्यानं घरी आणल्याच नाहीत गावच्या जनावरात मिसळू दिल्या नाहीत उलगलेल्या खळ्यावर त्यानं खुंटे ठोकले आणि तिथं गुरांची दावण बांधली एक म्हातारा गर्जन बैल आणि चार जवान बैल सगळे घरच्या गाईचे तीन गाई तीनच कालवडी त्यातली एक नुकती पहिल्या माजावर आलेली इकडे तिकडे ढुसण्यात येत हिंडू लागलेली एका दुपत्या गायी खाली कालवड पांढरी शुभ्र मोठाल्या काळ्या डोळ्यांची स्वभावानं शांत आई सारखी एवढा धोंडीचा प्रपंच त्याच्यावर त्याचा अपरंपार जीव सगळी गुरं त्यानं खळ्यावर ठेवली आणि रात्रीचा झोपायलाही तो खळ्यावरच आला पण एवढा सगळा खटाटोप अगदी व्यर्थ गेला एका रात्रीत म्हातारा बैल अंकुशी गाय सोडून सगळी दावण उलगली पटापट जनावर भुईवर कोसळली आणि हातपाय झाडून मेली रात्रभर धोंडी कंदील जाळीत त्यांची मरण पाहत बसला होता हाती काही नव्हतं पण आश्चर्य धोंडीच्या डोळ्यातून पाणी काही आलं नाही नुसता साक्षीदारासारखा कंदील घेऊन बसलेला दिवस निघाल्यावर किसना आला ती तो सुकलेली गुरं पाहून हबकला पण धोंडी हसून त्याला म्हणाला गड किस् मनाव तुला समजा पवन पट्ट्यावरच ही पवन रागवली त्याला आपण काय करणार उचलायच बघा संध्याकाळी कुशीनंही तीच वाट धरली राहिला एकटा गर्जन सात ओसरल्यावर हो भुजाबाने चाकणच्या बाजारातून एक बैल आणला त्याचा एक गोरा वाचला होता त्यानं कशी बशी जुपी केली केरबानं बारामतीच्या अंगाला जाऊन त्याच्या सोयऱ्याकडून कामापुरती बैलजोडी आणली असंच कुणी काय केलं कुणी काय केलं धोंडीनं मात्र काहीच केलं नाही रोज तो शेतावर जायचा आणि बसून राहायचा सरुन काही विचारलं तर नुसता हसायचा संध्याकाळी धोंडी जेवत होता भाकरी उर्पत्तीत सरू म्हणाली मी जरा उद्या जाऊन येते मी आणि किस्ना कुठ बिबे डोळला दिवसांसाठी त्यांची बैलजोडी घेऊन येते नाही 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 तर काय दादा नांगरणी व्हायला नको का वय पर नाही माझी पायी असं सोयऱ्याच्या दारी उभं ठाकणं हवालदाराच्या घराला सोबत नाही तू हवालदाराची सून झुळी घेऊन लोकांच्या दारी अलग गाजविणार सरू चक्कीच झाली दादाच्या मर्यादा एवढ्या उंच आहेत हे तिला आज कळलं विचारलं मग मेहनत कशी उंदिया दादा होईल उंद्या न्याहारी आणायची शेतात सकाळी कोंडी दूध घेऊन निघाला सरून रात्रीची हकीकत त्याला सांगितली तो म्हणाला तू जाण दादा जाण म्हणजे काय म्हणजे दादाचं वागणं काय आपल्याला उमगत नाही कंदी समजत पर तस वागता येत नाही तुला दादाची पाठ सांगी जात नाही तेव्हा तुम्ही दोघ काय बी करा कोंडी गेला आणि थोड्या वेळानं सरू डोईवर न्याहारीची टोपली घेऊन शेतावर गेली ती आश्चर्यानं ती थक्क झाली धोंडी आणि किसना दोघे कुदळीने शेत उकरीत होते ती घाईघाईनं त्यांच्या जवळ गेली आणि गजबजून म्हणाली दादा काय हे धोंडीनं अंगातलं कुडतं काढलं होतं त्याच्या त्या बांधीव शरीराची परवड अगदी स्पष्ट दिसत होती एवढा खाल्ला प्यायलेला देह पण आता बरगडी जण उमलून वर येऊ अजून हरपली नव्हती पीड अजून मोडला नव्हता धोंडी थांबला थुंकीनं हात ओले करीत त्यानं पुन्हा कुदळ उचलली आणि ती जमिनीत खोलवर टाकीत तो हसून बोलला बाई माझी ही काळीची पूंजा अस खवं लागत तेव्हा काळी प्रसन्न होती सरुच्यानं पुढं काही बोलवलं नाही ती त्याच्याकडे पाहत राहिली वारंवार कपाळावरचा घाम भस होता निहारी करायला बसला तेव्हा धोंडी गमतीनं सरूला म्हणाला मालकीन बाय रोज येत जबर का शेतात नाही म्हणजे मी काम करीतो का नाही करीत दादा। केली तुझी शेतात येतानाचा सरूचा उत्साह काही परतताना राहिला नाही कशी तरी पावलं उचलीत ते रेंगाळत खरी निघाली वाटेत तिला बैल शेतात घेऊन जात असलेला भुजाबा दिसला तिच्या मनात दुःख ठसठसत होतच भुजाबा दिसताच त्याला तोंड पडलं मामनजी काय ग बाई दादांनी काय सुरू केलंय काय ग सगळं शेत ते खणून काढताय तो बैल नाहीत ना इतना? भुजाबा थक्क होऊन ऐकत राहिला मग तो म्हणाला धन्य हाय हवालदार नाही अजून पण त्यांना ना सोसायचं नाही हो हे शरीर खरं हाय तुझं म्हणणं पर तो ऐकायचा नाही मला भे वाटत विचारायचं चा। काय मंडळी म्हणित होती इर्जिकीच गावावर लय उपकार आहेत हवालदाराचं त्यातून उतराई व्हावं असाही विचार होता सामध्यांचा बाई असं का करीत नाहीस कस तुझ्यावर लई भाव आहे हा वालदाराचा तू का विचारत नाहीस बघते विचारू संध्याकाळी धोंडी परतला तेव्हा त्याचं ते अंग नुसतं ठणठणत होत कितीतरी दिवसांनी त्यांनी एवढे उरी फुटेतोवर श्रम केले होते पण तो बोलला नाही त्याला भय वाटलं जर सरूला हे कळलं तर ती उद्या शेतात जाऊ देणार नाही म्हणून तो तसाच मोठा उत्साहानं पाटावर बसा पाणी ठेवलंय गरम व्हायला हातपाय धुवा आणि मग वाढते हा अथवा गरम पाणी कशाला हवंय पर... नाही दादा मी नाही ऐकायची कोंडी जेवला का ते जेवून बाहेर गेलेत सरुन कडकडीत पाणी आणि तेलाची तांबले नेऊन ठेवली ते बघून धोंडी म्हणाला आता इतकी दिवाळी कशा पायी म्हणतो दिवाळी नाही हातापाया थोडं तेल चोळून गरम पाण्याने शेका नाही पोरी नग मला तेल अग आमचं मेहनतीच शरीर दादा नाहीतर मी येईन तेल लावायला राग <laughs> बर लांडीनं हातापायान तेल लावून गरम पाण्याने ते शेकले आणि मग तो जेवायला बसला आ का केला आज बेत बाजरीच्या घुगऱ्या दूध आणि गुळ नाही सरु न थाळी धोंडी समोर ठेवली आणि ती त्याच्या समोर बसत म्हणाली दादा सगळं संपवायचं बरं का कसही झालं असलं तरी धोंडीला घोगऱ्या आवडत एक ओरपा मारून तो म्हणालाय बी अर्ध जेवण झालं मग त्याला पुन्हा घोगऱ्या वाढून सरू बोलली दादा का झालं मी एक बेत योजलाय कसला सांगू तुम्ही रागवाल तुझ्यावर नाही रागवायचा मी मी म्हणते क्षणभर पाहत स्थिर निश्चल मुद्रेन मग म्हणाला नाही का नाही दादा नाही पोरी मनातून काढून टाकतो विचार पण का तिथं सांगा धोंडीनं पुन्हा तिच्याकडे पाहिलं मग तो हसला प्रसन्न हसू सुप्त ज्वालामुखीच्या तोंडावरच्या झाडाझुडपात वसंत बहरावा तस त्या हसण्यामागं केवढी थोरली आग दडलीय याची सरुलाही नेमकी कल्पना आली नाही त्यावर पुन्हा काही बोलावं असं काही सरुला वाटलंच नाही ती तशीच बसून राहिली धोंडी जेवण उरकून उठला आणि चिलमीचा बार भरून झोपी गेला रात्री कोंडी घरी आला तो अंथरुणावर पडला आणि सरूला म्हणाला का बोलला दादा नाही म्हणाले मी तुम्हाला सांगितलं होत पण मी ठरवलंय काय आज संध्याकाळी केरबा आणि भुजाबा आले होते कचेरीत आणखी दोघे होते मी त्यांना विचारलं ते म्हणाले नुसती तुम्ही दादाची परवानगीच काढा मग आपापली कामं पार पाडून एका दिवसात नांगरून टाकतो दहा एकर दादा मी समजवेन त्यांना उद्या सांगायचं सगळ्यांना परवा बघा बर दादा डोक्षात राग घालील नाही घालायचे तो मला ठावा नाही त्यांचा स्वभाव नसू द्या त्यांचे कष्ट मला उघड्या डोळ्यांनी नाही पाहत हो दिवसभर ढोरासारखी मेहनत करीत होते त्यांचं शरीर बघितलं त्याचा असा आहे तो काय आपल्या सांगितला माणूस नाही एखाद्या जागी डोकं दिलं त्यानं म्हणजे मग इकडला परपंच तिकडं झाला तरी तो डोकं काढायचा नाही मी वळवीन त्यांचं मन तुम्ही तेवढं सांगून जाऊ द्या बरं दुसऱ्या दिवशी धोंडी शेतात गेला त्यानं काम सुरू केलं किसना काही उगवला, किसन उगवला नाही सरू न्याहारी घेऊन आली तेव्हा तो तिला म्हणाला किसन देव आज उगवलं नाही थकला असेल तो थकाय का झाल वाण्या पोर आहे काय दाडून द्या त्याला शेवटी दुपारच्या भाकरी घेऊन किसनाच आला कावर अवसा लय दुखल राहती हात मारदा एका रोज अशा अरे बेलदार बारा मास तेरा काळ कुंडा खनिजात किर त्यानं सवयीच होत्यात कष्ट जेवून मग दोघे कामाला भेटले किसना म्हणाला दादा कर उंद्या काही काम करावं लागायचं नाही बाग का बर हा उंद्या शेतात इर्जिक येणार आहे काय इर्जिक धोंडी कुदळ थांबवून उभा राहिला तो क्षुभ होऊन किसनाकडे पाहत बोलला कुणी सांगितलं तुला धाकला हवालदार सकाळी सांगत हिंडत होत काय मंगाला मंगल का उंद्या आमच्या शेतात इरजी किला यायच धोंडेनं खालचा सा ओठ चावला त्याची नजर तांबारली काही क्षण तो दगडी पुतळ्यासारखा उभा राहिला आणि मग तो कामाला भिडला दिवसभर एका पळाची उसंत न घेता तो राक्षसासारखं काम करीत राहिला शरीराशी झुंजत ते नको म्हणत असताही ते थकलं होतं त्याच्या ताठरपणाबरोबर धावायला नकार देत होत काकुळत करीत होत विनंती करीत होत थांबू म्हणत होत विसावा घ्यायला धडपडत होत शिणून चिपाड होऊ लागलं होत पण धोंडी सगळ्यावरच संतापला घराण्याच्या थोरपणाचा तो अपमान त्याला सहन झाला नाही त्या म्हाताऱ्या थोरपणासाठी तो संतापला कोंडीबावर सरूवर सगळ्यांवर दिवसभर तो बसा बसा काम उशीत राहिला आणि संध्याकाळी बऱ्याच वेळानं तो घरी परतला वाहना काढून तो बैठकीतच उकिडवा बसून राहिला बाहेर कचेरीत मंडळी जमली चिलमा पेटल्या आणि थोड्या वेळानं त्या विजल्याही बैठक पांगली तरी तो हल्ला नाही सरू बैठकीत दिवली लावण्यासाठी आली तिनं त्याला पाहिलं ती म्हणाली दादा केव्हा आलात पण तो एक शब्दही बोलला नाही हे असं पहिल्यांदाच घडत होत काही क्षण थांबून सुरुवात केली आणि गरम पाण्याचं तपेल घेऊन ती बाहेर आली तेलाची तांबली ओट्यावर ठेवित ती म्हणाली दादा आज इथेच पाय धुतले तरी चालतील ह तरी उत्तर नाही हे बोलणं ऐकून कोंडी आत आला त्यानं विचारलं कवा आला दादा हा मला ठावच नाही आणि ज्वालामुखीचा स्फोट झाला इरजिक सांगितली वय अरे त्या परीस माझ्या डोक्यात कुराडका नाही घातलीस आव दादा अरे कुलक्षणा लाज नाही वाटली कुडाच्या शेतात इरजिक सांगितलीस शिवाजी राजाच्या हवालदाराच्या तुंगी गडाचा हवालदार समजा पवन पट्टा ज्याला अजून मानितो त्याच्या शेतात इरजिक कुठं घाली त्यात अरे ऐकून तर घे दादा काय ऐकून घेऊ माझा हात पाय थकल मला काम भुईन झालं माझ बळ कमी पडलं का माझा वाली उडला नाही कुणी जमिनीचा ताव वाया चालला पर गाव म्हणाला अरे मस्त म्हणाला असल समदा गाव उद्या गाव म्हणाल की आमच्या घरून वाढणं घेऊन जा सरासुदीची याल का घेऊन तुम्ही कोण आपल्या वाडवडलांची काय किरत काय त्यांचं धाडस काय त्यांचा बाना अरे मर्दा समुदासाठी ज्याना आसुदाचा पाठ वाहला शेतात त्याच्या कुळाचा दिवा तू अरे असा कसार पाक ढिला निपजलास अरे काहीच कस तुझ्या जीवाला वाटलं नाही अरे मी जितता आहे ना अजून बैलवानी खपतोय ना अजून शेतात अर अरे तू तुझ्या चिन्ह्यावर धुंडीच्या डोळ्यातून ऊन ऊन आसवा टपा टपा गळू लागली त्यानंतर त्यानं तोंडाला कुलूप घातलं शेवटी सरून हजार विनवण्या केल्या तेव्हा तो चार घास जेवला आणि मुकाट्यानं झोपून राहिला पहाटे दुध काढून कोंडी लोणावळ्याला गेला एकदा सरून बैठकीत डोकावून पाहिलं पण तिला धोंडी दिसला नाही कोंडी गेल्यावरती शेणपाणी करायला गोठ्यात आली तेव्हा तिला उमगलं की म्हातारा गर्जन बैलही कुठे दिसत नाही तिचं लक्ष आऊट ठेवीत त्या झापाकडे गेलं तिला नांगरही दिसेना तिनं तपास करून पाहिलं तर तिला आढळलं की शिवळा चराट शिळवाटी सगळं इथून हल्लय तेव्हा मग तिनं घाईघाईनं दार लावली पुढल्या दाराला कडी घातली धावत ती शेताकडे निघाली मनात हजार विचार दुसरा बैल कुठून आणला असेल आणि ती शेताच्या मेरेवर जाऊन पोचली तेव्हा तिला जे दृश्य दिसलं ते कल्पना तीत होत मोहिनीनं भारल्यासारखी एका जागी खिळून ती ते पाहत उभी राहिली तिची वाचा शक्तीही जणू कुंठीत होऊन गेली तिच्या तोंडून शब्द काही उमटे ना सरुला हात जोडावेसे वाटले पण तेही तिला ते शक्य झालं नाही ती उभी होती तशीच बाभळीला हात देऊन ते दृश्य पाहत राहिली हरपून शिळवाटी डोकं अडकवून एका बाजूला चाललावता म्हातारा बैल गर्जन अन दुसऱ्या बाजूला तुंगी गडाचा हवालदार धोंडीबा ढमाले ज्याच्या शब्दाला हिरामो त्याच मोल होत अजूनही रुमण्याला कासरा बांधून त्याचं टोक गुंतवलं होतं गर्जनच्या मानेजवळ आणि दुसरं धोंडीनं आपल्या कमरेला बांधलं होतं कसा तरी भेलकांडत उखरवाखर करीत नांगर त्या जोडी मागे धावत होता प्रत्येक पाऊल टाकताना धोंडीला जीवाची शर्थ करावी लागत होती रक्त सगळं तोंडात उतरलं होतं डोळे विटकरीसारखे तांबडे लाल झाले होते चेहऱ्याची नस नस फुलून गेली होती मानेच्या शिरात आठरल्या होत्या सगळ्या अंगावरून टपा टपा घामाचे थेंब खाली धावत होते त्यात प्रतिक्षणी झोकांडा खाणाऱ्या नांगराचे छटके पण त्याच्या चालीत खंड पडत नव्हता तो तार स्वरात बडबडत होता चला बापा गर्जेन राजा चला ही शेवटची चाल हाय तुझी महाजी, इतकी वर्ष काळ्या मायन आपल्याला पोचल तिच्या जीवावर इतकी वर्ष हवालदार म्हणून मिरवलो मान घेतला मुजरे घेतले आता ती कष्ट मागती आज तिच्या इर्जीक येणार कवाली नाही र आज पण आज येणार तो आपल्याला बी आपलं काम केलं पाहिजे नाहीतर गावकरी म्हणतील की आम्हाला जुपलं कामाला आणि हवालदार आणि त्याचा म्हातारा गर्जन बैल बी राहिले कंस खात नाय नाही गर्जन राजा गावकऱ्याच ते बोलणं आपल्या जीवाला लई लागल तेव्हा चला आपल्या राज्यात आपण हे असलं होऊ दिलं नाही र आता राज बदल धनी बदलला मी ऐर्जिक येऊ दिली नाही शेतात त्यानं सुपारी देऊन आवाज न दिलं गावाला तर आपण कमी पडता उपेगाच नाही धन्याला दावलं पाहिजे आम्हाला बी कष्ट करता येतात आम्हाला भी काळी वाय निडळाच्या गामानं भिजवता येते आ आम्हाला भी बैल क्षणभर थांबला शिळवाटी करकरली एकट्या धोंडीच्या दाबानं त्यानं ते पाहिलं शिळवाटीतून मान काढून कसा तरी धावत तो बैलाकडे गेला त्याच्या पाठीवर थाप टाकून त्यानं त्याचा मुका घेतला आणि त्याच्या गळ्यात गळा घालून म्हणाला अज वासरा अरे लई दिस या शेतातलं बाटू खाल्लाय या शेतातलं शिप्पीच गवत या शेतातल्या बाजरीचा खिचडा मी आपल्या हातानं चारलाय रे तुला उभानगर आहोस उभानगर आहोस माझ्या सोन्या लेकरा अरे आज हे शेवटच पुन्हा नाही कधी बी नाही चला ह गर्जनाला जणू ते उमकल ते मुक जनावर पण त्यालाही आपल्या मायाळू धन्याची भाषा कळली त्याच्या थकलेल्या डोळ्यातून पाणी गळू लागलं अवसान सावरून त्यानं शिळवाटीवर आपल्या मानेचा भार घातला पुन्हा धोंडीनं शिळवाटीत मान गुंतवली आणि म्हणाला राजा भान तो तुला गर्जन माझ्या राजा हवालदाराचा पैल काळ्याई साठी त्याच सोनर होईल चला नांगरपुढा सरला ढेकळांच्या अंगानं धोंडेला चालावं लागत होतं धडपड ठेचा खात गुडघ्यापर्यंत पाय रक्ताळले होते पण तो प्राण पणाला मांडून नांगर ओढत होता अचानक त्याची नजर सरूकडे गेली तो ओरडला आजी आजी बघ तुझा नातू काही कमी केलं नाही ना इरस राखली ना चला गर्जन राजा मालकीनबाई बाई त्या चला त्यांचं अन्न खातो जागा अन्नाला चला आज इर्जिक येणार इर्जिक येणार हाय आपण माग राहता उपयोगाच नाही चला चला माझ्या वासरानो चला बोला <coughs> चला अचानक धोंडी थांबला जणू त्याचं संबंध शरीर घुसळून निघालं तो कसा बसा ओरडला रक्ताची ओकारी झाली शिळवाटीत डोकं अडकलेल्या स्थितीतच तो खाली कोसळला सरू विजय सारखी जागेवरून हल्ली काही क्षणात ती त्याच्या जवळ पोचली मोठ्या श्रमानतीनं त्याचं डोकं शिळवाटीतून बाहेर काढलं आणि ते मांडीवर घेतलं तोंडावरचं रक्त पुशीत ती कापत्या आवाजात थरथरत म्हणाली दादा दादा माझे दादा धोंडेन डोळे उघडले सरूच्या तोंडाकडे पाहत तो पुन्हा एकदा ते प्रसन्न हसू हसला म्हणाला <laughs> सरू रडती छा रडत नसत्यात आज इर्जी केनार. माझ्या वाट्याच काम म्या करून टाकलं आ, 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 आ रगात व्हायला जनू सरू माय बरं झालं माझी लई ती सापून विच्छा होती <laughs> पुन्हा तो हसल सरून थरथर त्या हाताने मोठ्या मायेनं आपल्या पदरानं त्याचं तोंड पुसून काढलं